आपण रिव्हर्स चार्ज बघतोय ना, आता हा जो रिव्हर्स चार्ज मधला टॅक्स भरायचा आहे, हा भरायचा कुठे असतो? जीएसटी थ्री मध्ये. आता इथे जर सप्लायर हा अनरजिस्टर्ड असेल तर इथे 3.1 जे आहे ह्याच्यामध्ये जी लायबिलिटी दाखवली जाते ही आउटवर्ड सप्लायची लायबिलिटी आहे, तर खाली इकडे इनवर्ड सप्लायची लायबिलिटी. जर सप्लायर रजिस्टर जर असेल, जीटी असतो रजिस्टर, तर तो इनव्हॉइस अपलोड करेल आउटवर्ड सप्लायचा, मग त्याची अमाऊंट जी आहे ती इथे ॲटोमॅटिक येते या डीमध्ये. दिसते अमाऊंट इकडे इनवर्ड सप्लायचे. आता हे अमाऊंट जे दिसते इकडे युअर अमाऊंट आणि सिस्टम कम्प्युटेड, तर युअर अमाऊंट किती आहे बघा, सिस्टम कम्प्युटेड कमी आहे आणि युअर अमाऊंट जास्त आहे. याच्यामध्ये काय झालं की काही जीटी रजिस्टर आहेत काही नाही आहे, पण रिसिपियंटनीच लायबिलिटी पे करायची, मग त्यांनी दाखवलं की इथे अमाऊंट येते. प्लस दुसरा जीटी असा आहे की जो अनरजिस्टर आहे त्याला पेमेंट केलं तर त्याचा टॅक्सची व्हॅल्यू किती होती, ती इथे व्हॅल्यू ॲड केली प्लस त्याची टॅक्सची व्हॅल्यू इथे वाढवली, एवढी अमाऊंट पे करायची आहे. म्हणजे हा वरती दिसतोय आउटवर्ड सप्लाय आणि हा इनवर्ड सप्लाय, एकूण अमाऊंट टॅक्स पेबल किती आहे ही टोटल अमाऊंट येईल, ही पेबल आहे. ही जेव्हा पेबल आहे तेव्हा त्याच्या पुढे इलिजिबल आयटीसी आहे इकडे. आता ह्या इलिजिबल आयटीसीमध्ये पण इनवर्ड सप्लाय रिव्हर्स चार्जसाठी, आता इथे ऑटो पॉप्युलेट झालेली अमाऊंट किती होती, पण आता तिथे ॲडिशनल जेव्हा अमाऊंट दाखवली जाते तेव्हा हा सिस्टम काय करतो की या प्रकारे याला इथे कलर दाखवतो की तुम्ही आयटीसी जास्त घेत आहे. याचा अर्थ हा होतो की तिथे जी सिस्टम कम्प्युटर अमाऊंट आहे ती कमी आहे आणि आपण जास्त करतो युअर अमाऊंट, म्हणजे तुम्ही ह्याला ॲन्सरेबल आहात. तर मी जर का वर दाखवले की लायबिलिटी माझी वाढलेली आहे तर ती मी पे करणार आहे कॅशमध्ये आणि त्याचा आय टी सी घेणार आहे, तो त्याच्यामधला कायदेशीर अधिकार आहे. पण सिस्टममध्ये असं प्रोग्रामिंग केलं आहे की जर का हा आकडा जो इथे दाखवतो तुम्हाला सिस्टम कम्प्युटेड तो कमी केला तर काय प्रॉब्लेम नसतो, आय टी सी मी कमी करतो. पण जर वाढवला आता जसं मी या 3.1 इथे पण अमाऊंट काय केली, सिस्टम कम्प्युटर व्हॅल्यू जेवढी होती ती वाढवली, तुम्हाला दिसेल इकडे युअर अमाऊंट जास्त आहे सिस्टम कम्प्युटर कमी आहे, पण जास्त लायबिलिटी भरताय तर आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, मग तिथे काय कलर चेंज असा करणार नाही. पण मग ती अमाऊंट भरल्यानंतर जर इथे जसं आय टी सी क्लेम करतोय तर मग या प्रकारे त्यांनी दाखवायचं काम केलं जातं. एक प्रकारचं अलर्ट असेल की तुम्ही का वाढवताय, जसं भरतोय तसं आय टी सी क्लेम करतोय आणि त्यानंतर पुढे जाऊन मग पेमेंट ऑफ टॅक्स होतं. पेमेंट ऑफ टॅक्समध्ये लायबिलिटी किती आहे हे दिसतं,
पुढे कॉलम आहे बघा, रिव्हर्स चार्ज टॅक्स पेबल हे दिसत. आता सप्लायरला कॅश दिली जाते, सप्लायर मग गव्हर्नमेंटकडे कॅशने किंवा क्रेडिटने पे करते. जर का मी सप्लायरला पेमेंट करतो आणि सप्लायरकडे जी डायरेक्टली पे करायची आहे त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट यायला जर का क्रेडिट जास्त असेल तर तो क्रेडिटने पे करेल. जर क्रेडिट जर पुरेसे नसेल तर मग त्याला कॅश भरायला लागेल. पण मी तर सप्लायरला कॅश दिली ना. तसंच जर मला इकडे आरसीएमध्ये टॅक्स पे करायचा असेल, क्रेडिट कितीही असो कॅश भरावी लागते आणि कॅशनेच पे करायला लागतं. म्हणजे आय टी सी आहे म्हणून आरसीएम लायबिलिटी कॅश आर सी क्रेडिटने पे होत नाही, ती कॅशनेच पे करायला लागते. जर सप्लायरला मी कॅश दिली सेम मला गव्हर्नमेंटला कॅश द्यावी लागते. मग कॅश दिल्यानंतर ती इथे ॲडजस्ट होते. मग याप्रमाणे हे सगळे कॉलम येतात. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही इथे बघाल लायबिलिटी डिक्लेअर केली 3.1 मध्ये, आय टी सी डिक्लेअर केला या इलिजिबल आय टी सी 4 मध्ये, आणि हे जे आहे हे ज्या प्रोसेस होईल त्यावेळेस ॲटोमॅटिक समोर या प्रकारे दाखवेल कॅश लेजर किती आहे, कॅश लेजरला बॅलन्स किती आहे. पुढे क्रेडिट लेजर, अगोदरचा जमा असलेला बॅलन्स इन्क्लुडिंग करंट मंथ क्रेडिट, या महिन्याचं क्रेडिट, एकूण आय टी सी किती होतो तो दिसतो, आणि त्याप्रमाणे ती अमाऊंट खाली येते इकडे अदर दॅन रिव्हर्स चार्ज पेबल एवढा आहे. मग रिव्हर्स चार्ज पेबल पुढे पेड थ्रू आय टी सी किती अमाऊंट आहे हे दिसते इकडे, आणि पुढे तुम्हाला दिसेल कॅशमध्ये किती पे केलं. तर इथे इथे जर कॅश नसेल तर ॲडिशनल कॅश रिक्वायर्ड म्हणून दाखवलं जातं. रिव्हर्स चार्ज टॅक्स टू बी पेड इन कॅश आहे ना इकडे, रिव्हर्स चार्ज टॅक्स टू बी पेड इन कॅश, मग एवढी कॅश भरायला लागली इकडे. बाकी जो आय टी सी होता त्यातून लायबिलिटी पे झाली असेल तर झाली असेल. इथे बघा हे 2023 आहे, इथे आय जी एस टी ॲडजस्ट केला, आय जी एस टी दोघांना दिला, आणि सेंट्रल टॅक्स स्टेट टॅक्स हे इथे अमाऊंट क्रेडिटने पेवर होती, पण रिव्हर्स चार्जसाठी कॅश भरायला लागली, आणि मग त्याप्रमाणे ही सगळी लायबिलिटी अशा प्रकारे पे झालेली आहे. हे इथे कळ यातला सांगण्याचा आता मुद्दा असा आहे की जर का रिव्हर्स चार्जमध्ये लायबिलिटी पे करायची असेल तर ती लायबिलिटी डीमध्ये 3.1D मध्ये दाखवायला लागते. वरती एमध्ये फॉरवर्ड चार्जची लायबिलिटी आहे, आणि डीमध्ये जे परचेस केलं आहे म्हणजे इनवर्ड सप्लाय आहे त्याच्यावरची टॅक्सेबल व्हॅल्यू आणि लायबिलिटी किती दाखवायला लागते, आणि ती कॅशमध्ये पे करायला लागते, आणि मग त्याचा आय टी सी घेता येतो. कॅशमध्ये पे करणं जरुरी आहे. आता हे कोणासाठी ॲप्लिकेबल आहे, तर हे सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बाय गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी. अच्छा, गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी कोण असतात, इन शॉर्ट GTA. GTA म्हणजे असे पर्सन असतात की जे रोड ट्रान्सपोर्ट हु प्रोव्हाइड सर्व्हिस इन रिलेशन टू ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय रोड. आता इथे बघा मार्केट जवळ काय टेम्पो वगैरे उभे असतात, तर त्यांना GTA म्हणता येईल का? जर एखादा टेम्पो आहे ते ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय रोड करतात, आणि पुढे काय म्हटलं अँड इश्यूज कन्सर्नमेंट नोट बाय व्हॉट एव्हर नेम कॉल्ड. हे जे टेम्पोवाले ते कुठल्या प्रकारचं असं काय डॉक्युमेंट इश्यू करत नाही, त्यामुळे ते GTAच्या डेफिनेशनमध्ये येत नाही. GTA म्हणजे असे पर्सन जे ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय रोड करतात आणि ते कन्सर्नमेंट नोट इश्यू करतात. म्हणजे एक डॉक्युमेंट असतं त्यामध्ये माहिती असतं की गुड्स कोणाचे आहेत, ते कुठल्या ॲड्रेसवरून ते मूव्ह करतायत, ते कुठल्या ॲड्रेसला पोचवतायत, मग GST नंबर काय सप्लायरचा, GST नंबर काय त्याच्या रेसिपियंटचा, त्यानंतर त्याचं गुड्स कुठल्या प्रकारचे आहेत, त्याची क्वांटिटी, त्याचं वेट, त्याची व्हॅल्यू आणि इतर काय गोष्टी आहेत, ते सगळं त्याच्या डॉक्युमेंटला दिलेलं असतं. आता ह्या GTAने जर सर्व्हिस दिली स्पेसिफाईड रिसिपियंटला, स्पेसिफाईड रिसिपियंट कोण आहेत, तर फॅक्टरी, दुसरा सोसायटी, कोऑपरेटिव्ह सोसायटी, जे GST पर्सन आहेत ते पर्सन्स, बॉडी कॉर्पोरेट, पार्टनरशिप फर्म, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. जर त्यांनी यांना GTAने सर्व्हिस दिली, जर हे रजिस्टर नसतील
तर येणारं रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. त्याचबरोबर युटिलिटी सर्व्हिस दिली, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय गुड्स कोणाला, डिपार्टमेंट एस्टॅब्लिशमेंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, युटी, लोकल अथॉरिटी, गव्हर्नमेंटल एजन्सीज, असे रजिस्टर आहेत. कशा करता? त्या टी डी एस डिडक्ट करण्याकरता, टी डी एस डिडक्ट करण्याकरता. तर यांना एक्झम्पशन आहे, यांना एक्झम्पशन पण आहे की फक्त आर सी एमचा टॅक्स पे करण्याकरता रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, त्यांना एक्झाम पण केलं. म्हणजे जर एखादी सर्व्हिस मी बघताय की हे सप्लायमध्ये येतं, टॅक्स पे करायचं आहे रिव्हर्स चार्जमध्ये, पण जर एक्झम्पशन असेल तर मग हा टॅक्स भरण्याची गरज नाही. आता हे जे एक्झम्पशन आहे तुम्ही बघताय तसं हे एक्झम्पशन आहे, तसंच हे एक्झम्पशन जर जी टी एनी सर्व्हिस दिली, ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस ट्रान्सपोर्ट होते, मिल्क, सॉल्ट, फूड ग्रेन इन्क्लुडिंग फ्लोअर, पल्सेस, राईस याचं ट्रान्सपोर्टेशन होते, ऑर्गॅनिक मॅन्युअर, न्यूजपेपर, मॅगझिन, रजिस्टर जे असतील रजिस्टर ऑफ न्यूजपेपरकडे, रिलीफ मटेरियल म्हणजे कुठे पूर आला, नॅचरल मॅनमेड दंगल झाली कुठल्याही प्रकारे, कॅलॅमिटीज, ॲक्सिडेंट, मिसशेप याच्याकरता रिलीफ मटेरियल्सही वाहतूक होते, आणि डिफेन्स किंवा मिलिटरी इक्विपमेंटची वाहतूक होते. तर ह्याच्यासाठी जी टी ए ज्यावेळेस गुड्स ट्रान्सपोर्ट करेल तो त्याचे जे चार्जेस आहेत ते घेणारच आहे, पण जी एस टी ॲप्लिकेबल होणार नाही, याच्याकरता एक्झम्पशन आहे. मग फॉरवर्ड चार्ज पण नाही आणि रिव्हर्स चार्ज पण नाही. त्याच्यामध्ये 18 जुलैपासून गव्हर्नमेंटनी ह्या एक्झम्पशनमध्ये अमेंडमेंट केली, एक्झम्पशन तसं हे लागू होतं. त्यात बदल काय केला, पूर्वी असं होतं की 750 रुपये आणि दुसरं एक 1500 हे दोन लिमिट ठेवले होते. ठीक, छोटे वेळ टेम्पो असतात त्यातनं एखाद्या व्यक्ती जर 750 रुपयापर्यंत भाडं असेल तर ते एक्झम्प्ट आहे, आणि मोठा टेम्पो असेल त्यात 4-5 जणांचं सामान ठेवलं असेल. गुड्स वेअर कन्सिडरेशन चार्ज फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स ऑन कन्साइनमेंट ट्रान्सपोर्टेड इन अ सिंगल कॅरी, सिंगल कॅरीला 1500 रुपये, सिंगल कॅरीला 1500 रुपये, आणि सगळ्यांचं मिक्स गुड्स ठेवलेत त्यामध्ये 750 पर्यंत भाडं दिलं असेल तर काय होईल, एक्झम्पशन मिळेल. आता याच्यामध्ये सरसकट लोकांनी अर्थ काय घेतला होता की जर का जी टी एचं भाडं 1500 पर्यंत असेल तर मग रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स भरायची गरज नाही. कुठे गव्हर्नमेंटला कळणार आहे की त्यांनी सिंगल कॅरेजमध्ये आणलं आहे का एका कॅरेजमध्ये 4 जणांचा माल आला आहे, म्हणजे 1500 पर्यंत मग हे गव्हर्नमेंटने विड्रॉ केलं 18 जुलै 2022 पासून. फॉरवर्ड चार्ज लावत असतील तर त्यावेळेस ते 750 किंवा 1500 पर्यंत एक्झम्प्शन द्यायचे, पण रिव्हर्स चार्जमध्ये लोक सरसकट 1500 पर्यंत एक्झम्प्शन घेत होते. हे आता नाही आहे ॲप्लिकेबल, कधीपासनं 18 जुलै 2022 पासनं हे एक्झम्प्शन विड्रॉ केलं गेलं. एवढं कळलं. आता ह्याच्यामध्ये काय होतं की हे जे ट्रान्सपोर्टर आहेत ह्याच्यामध्ये बरेचसे तुम्ही बघाल तर सरदारजी वगैरे लोक असतात, तर त्यांचे स्वतःचे टेम्पो आहेत, बरेच लोक त्यातले फारसे शिकलेले नाही आहेत, तर त्यांना रिव्हर्स चार्ज फॉरवर्ड चार्ज काय कळत नाही. त्यामुळे मग गव्हर्नमेंटनी असं केलं की जी टी एवरती आपल्याला टॅक्स ठेवायचा आहे, सर्व्हिस टॅक्सपासून असं आहे की रिव्हर्स चार्जमध्ये रिसिप्ट पेमेंट सांगितलं तुम्ही 5% काय करा टॅक्स भरा. आणि दुसरी गोष्ट, त्यांचा मेन खर्च काय असतो तर पेट्रोल डिझेल जे काय असेल, पण बाकी इन्वर्ट सप्लायवर त्यांना आय टी सी मिळेल असं काय नाही आहे, त्यामुळे त्यांना आय टी सी नकोच असतो. एक रिव्हर्स चार्ज आहे आणि सप्लायरला आय टी सी नाही आहे. पण काही काही अशा मोठ्या कंपन्या ह्या बिझनेसमध्ये आल्या, त्यांच्याकडे 500 व्हेकल आहेत, 1000 व्हेकल आहेत, अशा मोठ्या मोठ्या ज्यामध्ये कंपन्या आहेत प्रायव्हेट लिमिटेड. तर ज्यावेळेस मी बघाल की तर जसं एस टी रेपो आहे तिथे स्वतःचं गॅरेज असतं, त्या गॅरेजमध्ये गाडीचा मेंटेनन्स होतो, काही रिपेअर आहे सगळं ते पार्ट्स परचेस करतात, आणि पार्ट्स परचेस करून मग जसं गाडीला पार्ट बदलायची वेळ आली ती बदलतात.
कुठे बाहेरच्या गॅरेजला एटीची गाडी ती गेली तुम्ही किती बघितली आहे? जी स्वराज्य मेकॅनिक आहेत ते एकदा मेंटेनन्स करतात. सर ज्यांच्याकडे 500,000 गाड्या आहेत, 50 गाड्या आहेत, त्यांना बाहेर मेंटेनन्सला गाडी ते देत नाहीत. मग ते पार्ट जर परचेस करत असतील तर त्यांना आरटीसी पाहिजे. मग अशा ज्या मोठे बिझनेस जे बिझनेस आहेत, जे हा बिझनेस करतात मोठे मोठ्या कंपन्या, त्यांना गव्हर्नमेंटनी 12% रेट दिला फॉरवर्डच्या. 12% फॉरवर्ड चार्ज दिला. ते इनवॉइस बनवणार, टॅक्स कलेक्ट करणार, प्रॉपर GST R1 भरणार, 3B भरणार, ITC घेणार. आता ह्या 5% काय होतं, यावेळेस एक एक्सपेन्स म्हणून रेकॉर्ड होतो बाबा ट्रान्सपोर्टेशन चार्जेस. ट्रान्सपोर्ट चार्जेस असा एक एक्सपेन्स याचा रेकॉर्ड झाला समजा 10,000. मग याच्यामध्ये टॅक्स रेकॉर्ड होतो. अकाउंटिंग करताना त्याचे टॅक्स कंपोनंट रेकॉर्ड वेगळे होतात. टॅक्स हा रेकॉर्ड करायला लागतो सेपरेटली. याच्यावर टॅक्स किती आहे, जर 5% टॅक्स आहे 10,000 500 रुपये होतील, हे वेगळे रेकॉर्ड करा. त्यानंतर मग आता जेव्हा पेमेंट होईल, पेमेंट एंट्री या 10,000 हे वेगळं रेकॉर्ड करा. त्यानंतर मग गव्हर्नमेंटला पेमेंट करायचे ते वेगळं रेकॉर्ड करा. आणि ह्याचा ITC घ्यायचं आहे, ITC एंट्री हे वेगळं करा. आता इथे जेव्हा मी फॉरवर्ड चार्जला एंट्री करतो ते त्याचा टॅक्स इनव्हॉइस येईल. जसा टॅक्स इनव्हॉइस रेकॉर्ड केला ह्याच्यामध्ये काय झालं, टॅक्स इनव्हॉइसमध्ये ट्रान्सपोर्टेशन चार्जेस प्लस टॅक्स हे एकत्र आलं, एकत्र आलं. आणि जर का मी सप्लायरला पेमेंट करतो तर सप्लायरला ज्यावेळेस पेमेंट करतो तेव्हा गव्हर्नमेंटला वेगळा टॅक्स द्या आणि सप्लायरला वेगळा टॅक्स द्या, वेगळं पेमेंट करा, असं होत नाही. एकाच पेमेंटमध्ये म्हणजे जे दोन एंट्रीत काम होईल त्याकरता मला 4 एंट्री करायला लागतात, कारण की टॅक्स पेमेंट वेगळं आहे, टॅक्स रेकॉर्डिंग वेगळं आहे. टॅक्स इनव्हॉइस रेकॉर्ड केला का इथे टॅक्सेबल व्हॅल्यू आणि टॅक्स दोन्ही रेकॉर्ड होतं. अकाउंटिंग वर्क वाढतं आणि त्याच्यामधल्या कॉम्प्लिकेशन्स पण वाढतात. तेव्हा रिव्हर्स चार्जमध्ये काही कंपन्यांना असं व्हायला लागलं की त्यांचं अकाउंटिंगमध्ये मिस्टेक्स व्हायला लागल्या. तर हे 5% आपण घ्यायचे, टॅक्सही आपणच भरायचा, नकोच ते कामच नको. फॉरवर्ड चार्ज आहे तुम्हाला काम देतो, या 12% मोठ्या कंपन्यांना बोलवा, ते प्रॉपरली कंप्लायन्स करतात, आपण ITC घेऊ. मग हे जे 5% वाले होते त्यांचा प्रॉब्लेम यायला लागला. मग ह्यांनी अशी मागणी केली की आम्ही रेशन घेतो, आम्हाला तुम्ही 5% टॅक्स द्या. म्हणजे फॉरवर्ड चार्जमध्ये जसं 12% आहे तसं फॉरवर्ड चार्जमध्ये 5% हा रेट पण ट्रान्सपोर्टर मागत होते की 5% पाहिजे. ते युनियन असते, वेगळं युनियन असतात सगळ्या लोकांच्या, मग ते जाऊन मागणी करतात, अर्ज करतात, ॲप्लिकेशन करतात. हे सगळ्यामध्ये गव्हर्नमेंट दबाव येतो आणि मग गव्हर्नमेंटला त्यांची मागणी मान्य करायला लागते. आता अशा प्रकारे वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही मागणी होती. मग गव्हर्नमेंटने काय केलं की त्यांची ही मागणी मान्य केली, पण ती मागणी मान्य केली अशी आधेमध्येच जुलैमध्येच मागणी मान्य केली. 18 जुलै 2022 असा ऑप्शन गव्हर्नमेंटने त्यांना उपलब्ध करून दिला की ठीक आहे तुम्हाला फॉरवर्ड चार्ज पाहिजे. 18 जुलैपासनं फॉरवर्ड चार्ज लागू केला. 18 जुलै 2022 लागू केला गेला. आणि मग त्यांना सांगितलं तुम्हाला एक तुम्ही डिक्लेरेशन द्या पोर्टलला की फॉरवर्ड चार्जमध्ये 5% टॅक्स देणार आहे. मग हे ॲप्लिकेशन फॉर्म बनवला असा डिक्लेरेशन हे द्यायला सांगितलं. मग ती प्रोसिजर करा. आता आला 18 जुलैला फॉर्म, मग हे जमा कधी करायचं तर सांगितलं की तुम्ही ठीक आहे हे तुम्ही 16 ऑगस्टपर्यंत करा. काय ते हे सगळं करून झालं. आता आता काय ऑप्शन येतो की जर एखाद्याने एखादा ऑप्शन घेतला तर त्याला वर्षभर तो ऑप्शन वापरावा लागेल. चेंज करायचं आहे 5% नाही 12%, 12% नाही मग 5% रिव्हर्स चार्ज, जो काही ऑप्शन वापरायचा आहे त्याकरता तिकडे पोर्टलला लिंक येते. त्यातनं हे द ऑप्शन बाय GT टू इट्स सेल्फ पे GST ऑन सर्व्हिसेस. एकदा एक्झरसाइज केलं 15 मार्चला काय येईल या प्रकारे अनॅक्शन 5 घ्यायचा. 15 मार्चपर्यंत डिक्लेरेशन द्यायचं. साधारण जानेवारीमध्ये हा ऑप्शन येतो. 15 मार्चपर्यंत ही प्रोसिजर पूर्ण करा.
आणि मग 1 एप्रिलपासनं 31 मार्चपर्यंत जो ऑप्शन चूज केलाय त्याचप्रमाणे कम्प्लायन्सेस करायचे. रिव्हर्स चार्ज 5% आहे तर मग 5% रिव्हर्स चार्ज, जर फॉरवर्ड चार्ज 5% तर फॉरवर्ड चार्ज 5%, आणि जर 12% फॉरवर्ड चार्ज आय टी सी मिळेल. 5% ऑप्शन चूज केला तर आय टी सी नको आहे, आणि 12% जर ऑप्शन चूज केला तर आय टी सी मिळेल, असे ऑप्शन गव्हर्नमेंटने दिले. वेगवेगळ्या प्रकारचे लोक ह्या बिझनेसमध्ये असल्यामुळे त्यांची मागणी अशा प्रकारची आल्यामुळे गव्हर्नमेंटला असे ऑप्शन द्यायला लागले, आणि त्यामुळे आपल्याला समजून घेताना ह्याच्यामध्ये गुंतागुंत होते. अशा प्रकारे इथे फॉर्म येतो, ह्यात डिक्लरेशन द्यायचं असं की लिहून द्यायचं की तुम्हाला कुठल्या प्रकारचं नाव काय, कशा प्रकारचं पाहिजे, कुठल्या इयर करता पाहिजे. आणि आय अंडरस्टँड दॅट दिस ऑप्शन वन्स एक्झरसाइज शॅल नॉट बी अलाउड टू बी चार्ज विद इन अ पिरियड ऑफ 1 year फ्रॉम द चेंज करता येणार नाही, विल रिमेन व्हॅलिड टिल द एंड ऑफ फिनान्शियल इयर. त्यामुळे आता 18 जुलैपासनं 5% रिव्हर्स चार्ज, 12% फॉरवर्ड चार्ज आणि 5% फॉरवर्ड चार्ज इथे आय टी सी मिळतो, बाकी 2 ठिकाणी आय टी सी मिळत नाही. 17 जुलैपर्यंत दोनच ऑप्शन होते, 5% असेल तर रिव्हर्स चार्ज, 12% असेल तर फॉरवर्ड चार्ज. आता ह्यातलं परत एक्झम्पशन बघायला लागतात. एक्झम्पशन त्यामध्ये आणखीन एक असं एक्झम्पशन आहे की समजा एखाद्याने आपलं घर त्याला शिफ्ट करायचं, घरातलं सामान शिफ्ट करायचं आहे, वेगळ्या ठिकाणी राहायला जातोय. जर अनरजिस्टर्ड पर्सन असेल, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय GTA टू एन अनरजिस्टर्ड पर्सन, आणि जर ह्यात हे पर्सन नसतील, फॅक्टरी, सोसायटी, कोऑपरेटिव्ह सोसायटी, बॉडी कॉर्पोरेट, रजिस्टर्ड पर्सन GST मधला पार्टनरशिप, हे जर नसतील तर मग अनरजिस्टर्ड पर्सनसाठी काय एक्झम्पशन आहे, ना GTA फॉरवर्ड चार्ज लावेल, ना रिव्हर्स चार्ज अप्लिकेबल होईल, काही नाही. री एंट्री 21 एज. जर याच्यामध्ये काय होतं, GTA मध्ये रिव्हर्स चार्ज आहे, छोटे GTA होते ते बिझनेस होते, चला आपल्याला काय नाही. पण जर अनरजिस्टर्ड पर्सनला सप्लाय केला तर मग चार्ज कोण भरेल. एक ऑप्शन की अनरजिस्टर्ड पर्सन आहे त्याला एक्शन घ्यायला लावा, किंवा त्याला एक्झम्पशन द्या, दोनच ऑप्शन होते. मग त्याला गव्हर्नमेंटने एक्झाम केलं की अनरजिस्टर्ड पर्सनला जर सप्लाय केला तर तो सप्लाय एक्झाम असेल. पण अनरजिस्टर्ड पर्सन जर का फॅक्टरी, सोसायटी, कोऑपरेटिव्ह सोसायटी, बॉडी कॉर्पोरेट, पार्टनरशिप हे असतील तर त्यांना रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी राहील. सेक्शन 24 मध्ये म्हणून ती एंट्री त्यात दिलेली आहे की रिव्हर्स चार्ज याच्यावरती ॲप्लिकेबल आहे, त्याला रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं राहील तो टॅक्स भरण्याकरता. पण अनरजिस्टर्ड पर्सन आणि गव्हर्नमेंट यांना एक्झम्पशन आहे. अनरजिस्टर्ड पर्सन आणि गव्हर्नमेंट जे आहेत एक्झम्पशन त्यांना दिलेलं आहे की जसं अनरजिस्टर्ड पर्सन आहे तसं एक्झम्पशन एंट्री तुम्हाला मी दाखवली अगोदर. पण आत्ता हे बोलणं हे तुम्ही बघाल, यामध्ये एक्झम्पशन आहे प्लस इथे पण एक प्रोव्हिजन दिलेलं आहे की या प्रोव्हिजोप्रमाणे गव्हर्नमेंटवरती ॲप्लिकेबल नाही रिव्हर्स चार्ज GTAचं. रिव्हर्स चार्ज म्हणजे काय असतं की जिकडे रिसिपियंट जो आहे तो टॅक्स पे करतो. आता मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचे असे बघा, एखादी जेव्हा नवीन कंपनी कोण सुरू करतो त्याला 75+ वेगवेगळे परमिशन घ्यायला लागतात, गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधनं वेगवेगळे परमिशन घ्यायला लागतात. त्यामुळे वेळोवेळी मोठ्या मोठ्या कंपन्यांना लीगल ॲडवाईस घ्यावे लागतात, वेगवेगळे लीगल ॲडवाईस घ्यायला लागतात. मग ते लीगल ॲडवाईस म्हणजे ॲडवाईस असेल, कन्सल्टन्सी असेल, असिस्टन्स असेल, कुठली प्रोसिजर करायची, कुठले फॉर्म भरायचे गव्हर्नमेंटसाठी, मग त्यासाठी एनी ब्रँच ऑफ लॉ इन एनी मॅनर, आणि त्याचबरोबर कोर्टामध्ये केस वगैरे असेल किंवा ट्रिब्युनलसमोर केस असेल तर रिप्रेझेंटेशन सर्व्हिस बिफोर एनी कोर्ट ट्रिब्युनल ऑथॉरिटी, ह्याला म्हणतात लीगल सर्व्हिस. लीगल सर्व्हिस म्हणजे काय, सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय इन रिलेशन टू ॲडवाईस, कन्सल्टन्सी, असिस्टन्स इन एनी ब्रँच ऑफ लॉ, कुठलाही कायद्याचा शाखा असो, आणि इन एनी मॅनर अँड इन्क्लूड्स रिप्रेझेंटेशन सर्व्हिस. आता अशा प्रकारे
काही हजार काही लाख रुपये काही कंपन्या लिगल ॲडवाईसवरती खर्च करतात. तर अशा प्रकारचा लिगल ॲडवाईस इंडिव्हिज्युअल ॲडव्होकेटकडनं घेतला किंवा सिनियर ॲडव्होकेटकडनं घेतला किंवा फर्म ऑफ ॲडव्होकेटकडनं घेतला. म्हणजे जर एखादी लिगल फर्म आहे आणि ती प्रायव्हेट लिमिटेड आहे तर मग फॉरवर्ड चार्ज येईल. पण जर प्रायव्हेट लिमिटेड नाही आहे, इंडिव्हिज्युअल ॲडव्होकेट आहे इन्क्लुडिंग सिनियर ॲडव्होकेट, ॲडव्होकेटमध्ये पण कॅटेगरी असतात, इंडिव्हिज्युअल ॲडव्होकेट आहे आणि सिनियर ॲडव्होकेट आहे किंवा मग फर्म ऑफ ॲडव्होकेट आहे, यांनी जर का लिगल सर्व्हिस दिली मग त्यांना बिझनेस एंटिटी मग ती कुठली असो, म्हणजे प्रोप्रायटरशिप फर्म असो, पार्टनरशिप असो, कंपनी असो, त्यांनी लिगल चार्जेस जर पे केले तर जी एस टी भरण्याची जबाबदारी कोणाची राहील, त्या बिझनेस एंटिटीची राहील. तसंच ट्रिब्युनलकडनं सर्व्हिस घेतली, आर्बिट्रेट ट्रिब्युनलकडनं सर्व्हिस घेतली, आता ॲडव्होकेट हा सर्व्हिस देतो, बिझनेस एंटिटी ही सर्व्हिस घेते, लक्षात घ्या. तसंच आर्बिट्रेट ट्रिब्युनल म्हणजे जसं कोर्ट असतं तसं ट्रिब्युनल असतं, तर ट्रिब्युनलने सर्व्हिस दिली घेतली कोणी, बिझनेस एंटिटीने, तर टॅक्स भरण्याची जबाबदारी राहील बिझनेस एंटिटीची. आता हे लिगल सर्व्हिस जशी आहे, आता लिगल सर्व्हिस कोणाचा छोटा मोठा बिझनेस आहे त्यांचे काय बिझनेसचे लिगल मॅटर असते. आता बिल्डरला एकाने डेव्हलपमेंटला जागा दिली आणि बिल्डरने त्याला त्यांना तीन चार गाळे त्यांच्याशी प्रॉपर सेटलमेंट केली नाही, मग त्याला लिगल काहीतरी त्याला उत्तर द्यायचं आहे. बिझनेस छोटे आहेत पण बघतो बऱ्याचशा अशा बिल्डिंगचं काम त्याद्वारे नष्ट आला, कारण ज्यांची शॉप आहेत त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. आता अशा वेळेला तो बिझनेस छोटा आहे, तो जी एस टीमध्ये रजिस्टर नाही आहे, कारण की 22(1) प्रमाणे त्याची उलाढाल जी आहे ती कमी आहे. जर उलाढाल कमी असेल आणि असा काही लिगल मॅटर झाला तर त्याला आर सी एमध्ये टॅक्स देण्याची गरज नाही, कारण त्याला पण एंट्री नंबर 45 काय दिलं आहे, एक्झम्प्शन दिलेलं आहे. अ बिझनेस एंटिटी लिगल सर्व्हिस टू कोणाला आहे, अ बिझनेस एंटिटी विथ अन ॲग्रिगेट टर्नओवर मागच्या वर्षी, जर मागच्या वर्षी प्रिसिडिंग फिनान्शियल इयरमध्ये त्यांचं ॲग्रिगेट टर्नओवर थ्रेशोल्ड लिमिटच्या खाली असेल, 23-24 संपलं आहे, तर 24-25 लिगल सर्व्हिस घेतली म्हणून रजिस्ट्रेशन घेण्याची गरज राहणार नाही, एक्झम्प्शन दिलेलं आहे. अ पार्टनरशिप फर्म ऑफ ॲडव्होकेट ऑर अन इंडिव्हिज्युअल ॲडव्होकेट अदर दॅन सिनियर ॲडव्होकेट, सिनियर ॲडव्होकेट यांनी खाली घेतले, सिनियर ॲडव्होकेट बाय वे ऑफ लिगल सर्व्हिस कोणी घेतलं, अ बिझनेस एंटिटी ज्यांचं ॲग्रिगेट टर्नओवर प्रिसिडिंग फिनान्शियल इयरमध्ये थ्रेशोल्ड लिमिटला एक्सीड करत नव्हता त्या लोकांना. तसंच एखादा व्यक्ती जो बिझनेसमॅन नाही आहे, एनी पर्सन अदर दॅन अ बिझनेस एंटिटी, त्याला पण एक्झम्प्शन. ओके, आर्बिट्रेट ट्रिब्युनल सर्व्हिस असेल ती पण एनी पर्सन अदर दॅन बिझनेस एंटिटी, आणि आर्बिट्रेट सर्व्हिस बिझनेस एंटिटी ज्यांचं ॲग्रिगेट टर्नओवर प्रिसिडिंग फिनान्शियल इयरमध्ये एलिजिबल नव्हता रिक्षण घेण्याकरता, त्यांना पण एक्झम्प्शन आहे. तसंच सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट यांना पण आर्बिट्रेट ट्रिब्युनलची सर्व्हिस जी आहे ती पण एक्झम्प्ट आहे. इथे पण गव्हर्नमेंट कव्हर केलं आहे, इथे पण गव्हर्नमेंट कव्हर केलं आहे, आलं लक्षात. आणि पार्ट ॲडव्होकेट ऑर अन इंडिव्हिज्युअल ॲडव्होकेट यांनी सर्व्हिस दिली कोणाला, अँड ॲडव्होकेट ऑर पार्टनरशिप फर्म ऑफ ॲडव्होकेट यांना पण काय, एक्झम्प्शन आहे. या प्रकारे बघायला लागतं की सप्लाय आहे, सप्लायमध्ये जर एक्झम्प्शन असेल तर त्यातल्या काही ॲक्टिव्हिटीज किंवा काही जी अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन जे असतील ते एक्झम्प्ट असल्यामुळे त्याच्यावरती गव्हर्नमेंटला टॅक्स घ्यायचाच नाही म्हणून त्यांनी दिलं एक्झम्प्शन. म्हणजे एखादा कायदा लागू केला तर असे काही लोक असतात त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना एक्झम्प्शन दिलेलं असतं, बाकी जे टॅक्स देण्याकरता जे योग्य आहेत किंवा यांच्याकडे खूप पैसे आहेत, 2 लाख रुपये आणि वकिलाची फीस दिली, टॅक्स द्या. पण एखादा व्यक्ती व्यक्तिगत ॲडवाईस घेतोय फॅमिली मॅटरसाठी, त्याला जी टी देण्याची गरज नाही, छोटा व्यापारी ॲडवाईस घेतोय त्याला जी टी देण्याची गरज नाही, म्हणजे त्यांना काय केलं तिकडे एक प्रकारचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे.
बाकी ज्यांना जे भरू शकते नाही भरा, आणि ज्यांना त्रास होऊ नये त्यांना काय केलं एक्झाम्शननी तिकडे सूट दिलेली आहे. स्पॉन्सरशिप सर्व्हिस. आता असे मोठे मोठे कार्यक्रम होतात, फिल्म फेवर अवॉर्ड आहे किंवा असं काही आहे, तर त्याच्याकरता त्यांना जे स्पॉन्सर असतात ते स्पॉन्सर 2 करोड 5 करोड जे काही किंवा आपण क्रिकेटचे मॅचेस बघतो त्याला मोठे मोठे स्पॉन्सर असतात. पेप्सी असो कोकोकोला असो यांना पाहिजे असे पाठ त्या वर्ल्ड कपची वगैरे पाठ स्पॉन्सरशिप. तर त्याच्यामध्ये सप्लायर ऑफ सर्व्हिस कोणी असो, रिसिपियंट कोण आहे, एनी बॉडी कॉर्पोरेट पार्टनरशिप फर्म. आणि जसा हा जो स्पॉन्सर आहे हा बॉडी कॉर्पोरेट, आता बॉडी कॉर्पोरेट हा शब्द जो आला आहे याचा अर्थ होतो बॉडी कॉर्पोरेट इन्क्लूड्स अ प्रायव्हेट कंपनी, पब्लिक कंपनी, वन पर्सन कंपनी, स्मॉल कंपनी, फॉरेन कंपनी. बॉडी कॉर्पोरेट ऑल्सो इन्क्लूड्स कंपनी इनकॉर्पोरेटेड आउटसाइड इंडिया. हे वेगवेगळे कंपन्यांचे प्रकार आहेत, याला म्हटलेले आहे बॉडी कॉर्पोरेट. जर बॉडी कॉर्पोरेट किंवा पार्टनरशिप फर्म हे जर स्पॉन्सर असतील, जर इंडिव्हिज्युअल स्पॉन्सर असेल तर मग त्याला फॉरवर्ड चार्ज लागेल. पण इंडिव्हिज्युअल नाही आहे, बॉडी कॉर्पोरेट किंवा पार्टनरशिप फर्म हे दोन दिलेत, हे जर का असतील स्पॉन्सरशिप घेणारे तर जी एस टी पे करण्याची जबाबदारी जो स्पॉन्सर आहे त्याची राहील. जिथे झी सिनेमा आहे तर ते त्यांचे काय 2-5 करोड ते घेतील, टॅक्स ते भरणार नाही, टॅक्सचे पैसे डायरेक्टली रिसिपियंटनी जमा करायचे. ॲडव्हर्टाईजमेंटला कसं बघा थोडं असेल का फरक काय. ॲडव्हर्टाईजमेंट आपण बघतो एक 15 सेकंडची ॲड असते, 30 सेकंडची ॲड असते, तो जो स्लॉट आहे त्याची एक किंमत असेल बाबा 2 लाख रुपये प्लस जी एस टी. जर जी एस टी 18% असेल तर ते इन्व्हॉइस बनवतील 2 लाख ॲक्च्युअल व्हॅल्यू, आणि 18%प्रमाणे सी जी एस टी 9%, एच जी एस टी 9% अमाऊंट घेतील आणि ती गव्हर्नमेंटकडे जमा करतील. तसं ह्याचा होत नाही, तसं ह्याचं होणार नाही. टॅक्स जमा करण्याची जबाबदारी ही जो स्पॉन्सर आहे त्याची राहील. हे इन्व्हॉइस बनवतील बाबा 2 करोड, हा इन्व्हॉइस बनवतील 2 CR चा, याच्यावर खाली इन्व्हॉइसला लिहून येईल की जी एस टी भरण्याची जबाबदारी ही रिसिपियंटची. म्हणजे ह्या 2 करोडला जर का इकडे 18 लाख जी एस टी 36 लाख जी एस टी असेल तर तो कोण भरेल, जो रिसिपियंट आहे तो गव्हर्नमेंटकडे डायरेक्टली डिपॉझिट करेल. म्हणजे 3.1D दाखवेल, तो कॅशमध्ये पे करेल आणि नंतर तो आय टी सी क्लेम करेल. गव्हर्नमेंटचे सर्व्हिसेस आहेत, सर्व्हिसेस सप्लायर ऑफ सर्व्हिस कोण आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, युटी, लोकल अथॉरिटी यांनी सर्व्हिस दिली. कोणाला, एनी बिझनेस एंटिटी, एनी बिझनेस एंटिटी. आता ह्यात त्यांनी एक्सक्लुडिंग म्हटलं आहे, एक्सक्लुडिंग रेंटिंग ऑफ इमोबल प्रॉपर्टी, सर्व्हिसेस स्पेसिफाईड बिलो, म्हणजे सर्व्हिसेस बाय डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, पोस्टाच्या काही सर्व्हिसेस फ्लॅक्सिबल आहेत काही एक्झॅम्प्ट आहेत. आपण हे बघतो आंतरदेशीय पत्र वगैरे असतं त्याच्यावरती किंवा तिकीट वगैरे असतात त्याच्यावरती जशी लागत नाही, पण स्पीड पोस्ट आहे जसं कुरिअरला पॅरल सर्व्हिस ज्या आहेत पोस्टाच्या त्या टॅक्सेबल आहेत. मग पोस्ट ऑफिसमध्ये त्यांचा जी एस टी नंबर आहे, ते फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स कलेक्ट करतात. त्यामुळे गव्हर्नमेंटची सर्व्हिस आहे पण ती सर्व्हिसेस बाय डिपार्टमेंट ऑफ पोस्ट असेल अँड द मिनिस्ट्री ऑफ रेल्वे असेल तर याच्यामध्ये फॉरवर्ड चार्ज आहे. तसंच सर्व्हिसेस इन रिलेशन टू एअरक्राफ्ट वेझल इनसाइड आउटसाइड द जो परिसर आहे प्रिसिंक्स ऑफ अ पोर्ट फॉर अन एअरपोर्ट आणि ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स ऑर पॅसेंजर, हे जर गव्हर्नमेंट करत असेल तर या सर्व्हिसेससाठी गव्हर्नमेंटकडे हे त्यांचं नेहमीचं जे काम चालतं याकरता जी एस टी नंबर त्यांचा आहे, ॲक्च्युअल सर्व्हिस असेल. आता हे जे रेंटिंग ऑफ इमोबल प्रॉपर्टी आहे, एखाद्या गव्हर्नमेंटची जागा आहे ती अशीच पडू नये, भाड्याने दिली, लक्षात घ्या, ही ज्या भाड्याने दिली त्याच्यामध्ये एक मिनिट त्यांनी अमेंडमेंट करून हे जे आणलं, सर्व्हिसेस सप्लायड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट एक्सक्लुडिंग द मिनिस्ट्री ऑफ रेल्वे बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ इमोबल प्रॉपर्टी टू अ पर्सन रजिस्टर्ड अंडर सी जी एस टी. जर रजिस्टर्ड पर्सन असेल
तर मग तो पर्सन टॅक्स पे करेल, मग आर सी एम लक्षात घ्या. तर आर सी एम इथे त्यांनी एक्सक्लूड केलं होतं ते रेंटिंग ऑफ प्रॉपर्टी. आता यात पण कसं केलं, इथे रेल्वे असेल, रेल्वेने आपली जागा भाड्याने दिली तर ते फॉरवर्ड चार्ज लावते, एक्सक्लुडिंग द मिनिस्ट्री ऑफ रेल्वे. बाकी एक्सक्लुडिंग स्टेट गव्हर्नमेंट, यूटी, लोकल अथॉरिटी बाय लॉ ऑफ रेंटिंग ऑफ प्रॉपर्टी. जर गव्हर्नमेंटकडे नंबर नाही आहे आणि त्यांनी इमोबल प्रॉपर्टी भाड्याने दिली, इमोबल प्रॉपर्टी भाड्याने देणं हा काय बिझनेस नाही आहे. हे सगळे गव्हर्नमेंटचे बिझनेस आहेत. मी हे बाकीचे बघताय, हे गव्हर्नमेंटचे बिझनेस आहेत. पोस्ट ऑफिस आहे किंवा रेल्वे आहे, हे त्यांचं रेग्युलर बिझनेस आहे. यात ते फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स भरू शकतात. अदरवाईज टॅक्स कोणी भरायचा? जी बिझनेस एंटिटी आहे ती सर्व्हिस घेईल गव्हर्नमेंटची, ती टॅक्स पे करेल. इमोबल प्रॉपर्टी पण जे घेतील ते टॅक्स पे करतील, एनी पर्सन रजिस्टर अंडर जी एस टी ॲक्ट. आता ही एंट्री पण अमेंडमेंट होऊन आल्या. तुम्ही जिकडे जिकडे असं बघाल ना, 5A 5AA ह्या एंट्रीज पहिल्यापासून होत्या. पहिले फक्त 9 एंट्री आल्या होत्या. 1 जुलै 2017 जेव्हा हा कायदा ॲप्लिकेबल झाला त्यावेळेस पर्यंत फक्त 9 एंट्र्या होत्या. आता जवळजवळ 20 एंट्र्या आहेत, त्या पुढे अमेंडमेंट होऊन आलेले आहेत. सर्व्हिसेस बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ रेसिडेन्शियल ड्वेलिंग टू अ रजिस्टर्ड पर्सन. आता घर जर भाड्याने घेत असेल कोण, एखादा व्यक्ती त्याचं छोटासा घर नाही आहे, तो घर भाड्याने घेतो. घराचं भाडं 2000 5000 10000, मोठ्या शहरामध्ये 20000 25000 50000 किती पण असतं. याच्यावर ते त्याला सांगितलं की तू जी एस टी पण दे, तर हे काय योग्य होईल का? नाही. ह्या ज्याच्यावरती एक्झम्पशन आहे, पहिल्यापासून ह्याच्यावरती एक्झम्पशन आहे. म्हणजे एक काही लोक असे आहेत, आता मी इथे येण्यापूर्वी दुसरीकडे एक भाड्याने राहायचो, ती बिल्डिंग डेव्हलपमेंटला गेली. आता तिकडे मी जवळजवळ 20-21 वर्ष भाड्याने राहिलो. त्यांच्या 18-19 प्रॉपर्टी असतील भाड्याने, त्यांचा तो बिझनेसच आहे. भाड्याने जागा द्यायच्या आणि त्या रेंटवर त्यांचं घर चालतं. आता त्यांच्या 18-20 जागा असतील तर त्यांचं भाडं किती येत असेल? गाळे पण आहेत, कमर्शियल पण जागा आहेत आणि रेसिडेन्शियल पण आहेत. तर ह्याच्यामध्ये काय होतं, 20 लाख जर लिमिट आहे ते एक्सिड होईल. एग्रिगेट टर्नर तुम्ही जर विचार केला तर 20 लाख एक्सिड होईल. पण रेसिडेन्शियल ड्वेलिंग जर असेल तर याच्यावरती काय जी एस टी ॲप्लिकेबल नाही, हे एक्झाम्प्ट आहे पहिल्यापासून. पण आता ही एंट्री काय कशी जेव्हा आली, सर्व्हिसेस बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ रेसिडेन्शियल ड्वेलिंग, आता बरेच लोक असे असतात की जे काय अभ्यास करत नाही, प्रॉपरली समजून घेत नाही काही गोष्टी, आणि मग यूट्यूबला काय लोक मोकळे आहेत किंवा सोशल मीडियामध्ये मोकळे आहेत की आता गव्हर्नमेंटला टॅक्स जास्त पाहिजे, मग आता जी घरं आहेत राहण्याची घरं आहेत त्याच्यावरती पण टॅक्स लागेल. अशा प्रकारे अर्धवट माहिती घेऊन लोकांनी व्हिडिओ केलेले आहेत, मला सापडतील. मी जर ही एंट्री बघायला जाल पण असे व्हिडिओ सापडतील. ॲक्च्युली गव्हर्नमेंटचा उद्देश काय होता की एखादा व्यक्ती जर का प्रोप्रायटर आहे, राजस्थानमधला एक व्यक्ती आला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये, त्यांनी गाळा भाड्याने घेतला. मी बघता काय लोक पहिले काही दिवस त्या गाळ्यामध्ये राहतात पण त्याचा बिझनेस चालायला लागला तर मग भाड्याने घर घेतात, भले चहावाला असो किराणावाला असो. आता तशा लोकांकरता काय गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायला सांगायचं नाही की बा तुमचा बिझनेस जो आहे हा रजिस्टर आहे आणि तुम्ही रेंटिंग ऑफिशियल ड्युरिंग घेतलेलं आहे 100%, मग तुझा जर का बिझनेस आहे, तुझा जी एस टी नंबर आहे तर तू भाडं भरत असेल घराचं भाडं तर जी एस टी दे, अशी काय ही एंट्री नाही. लोकांनी याचा इंटरप्रिटेशन असं काढलं. आता ह्याचा उद्देश काय होता की आता बघा, एक हॉटेल आहेत बरेचशी अशी, त्या हॉटेलमध्ये कुठल्या हॉटेलमध्ये 30-40 लोक, कुठल्या कुठल्या हॉटेलमध्ये 70-80 लोक, कुठल्या हॉटेलमध्ये 100-150 लोक कामाला आहेत मोठ्या हॉटेलमध्ये. तर ते हॉटेल मालक काय करतात, त्यांच्याकडनं वेगवेगळ्या राज्यांमधनं आलेले कामगार आहेत, त्यांची राहण्याची व्यवस्था करतात. तर कुठलाही कामगार आला तर त्याचं काय सगळं तो घरदार सोडून आला जातो बायकापर्यंतना, नोकरी करता आलेला असतो महाराष्ट्रामध्ये. परत तुझी राहण्याची व्यवस्था होईल, ही ड्युटी टाईम असेल, मग जे काही त्यांचा असेल पगार किती काय किती कसं पसे ठरतं, जी राहण्याची व्यवस्था होते तो हॉटेलमध्ये कामाला लागतो. माझे 4-5 जण एका फ्लॅटमध्ये राहतात. जसं या हॉटेल व्यवसायाचं आहे तसं बाकीचे पण अशा कंपनीज आहेत, चांगल्या कंपनीज आहेत, त्यांना चांगले चांगले एम्प्लॉईज वेल क्वालिफाईड वेगवेगळ्या राज्यांमधून येतात, त्यांच्या राहण्याची व्यवस्था कंपनी करते.
की तुम्हाला आम्ही आता बघा, जसं जे एन पी टी आहे त्याने त्यांची कॉलनी बनवली, एच ओ सी आहे त्याने त्यांची कॉलनी बनवली, ओ एन जी सी आहे त्यांनी राहण्याकरता त्यांचं सगळी व्यवस्था करून दिली. सगळ्या कंपन्यांना शक्य नाही असं. मग ते काय म्हणतात, तुम्ही कुठेही घर बघा, ॲग्रीमेंट करा, भाडं तुम्हाला आम्ही देऊ, 15,000 20,000 आम्ही देऊ भाडं. आता अशा प्रकारे जर जेव्हा कंपनी एम्प्लॉईजला भाडं देते तेव्हा ती कंपनी त्याचा खर्च म्हणून, बिझनेसचा खर्च म्हणून दाखवतो, म्हणजे कंपनीचं प्रॉफिट जे आहे ते तिथे कमी होतं, इन्कम ट्रान्सफर त्यांना बेनिफिट मिळतो. आणि तो ऑबिवियस पण आहे, कारण त्यांच्या बिझनेससाठी त्यांनी एम्प्लॉई आणलाय, त्याची राहण्याची व्यवस्था करणं त्यांची जबाबदारी आहे, त्यांची गरज आहे त्याच्या बिझनेसची, म्हणून तो खर्च ते करतात. मग गव्हर्नमेंटच्या लक्षामध्ये हा खर्च आला किंवा इन्कम टॅक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू किती खर्च दाखवला जातो, मग ह्याच्यावर आपण जी एस टी घेऊ शकतो. मग त्याने ही एंट्री आणली अशी की रेसिडेन्शियल प्रॉपर्टी आहे, याच्यामध्ये इफ टेनंट इज रजिस्टर्ड इन जी एस टी आणि तो जो खर्च आहे तो सरच्या अकाउंटला घेत नाही आहे, कंपनी आता कंपनी आहे तर कंपनी राहायला घर घेतलं हे पॉसिबल नाही. एखादा इंडिव्हिज्युअल आहे तो आपल्या फॅमिलीकरता घर घेईल, तर जी एक्झम्प्शन एंट्री आहे त्यात हे दिलेलं आहे की जर का त्यांनी ओन अकाउंट घेतलं तर एक्झम्प्शन त्याला पण लागू आहे इंडिव्हिज्युअलला. पण इंडिव्हिज्युअल नाही आहे, पार्टनरशिप फर्म आहे, कंपनी आहे, आणि त्यांनी मग अशा प्रकारचं घर भाड्याने घेतलं आणि तो खर्च त्यांनी बिझनेसमध्ये दाखवला, तर मग त्या खर्चावरती जी एस टी भरण्याची जबाबदारी त्या रजिस्टर पर्सनची राहील. काय होतं जसं एक त्या कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, काय इकडे सेल असतो, इकडे परचेस असतो त्याची अमाऊंट असेल, आणि आणखीन जे एक्सपेन्स असतात ते दिले जातात. समजा इकडे सेल 10 रुपये, परचेस 6 रुपये, आणि इतर खर्च जर का इकडे 3 रुपये झाले तर 1 रुपया काय होईल त्याचं प्रॉफिट. आता ह्या एक्सपेन्समध्ये गव्हर्नमेंटला दिसलं की अशा प्रकारे यांनी कामगारांना घरं राहायला दिली भाड्याने म्हणून खर्च बहुत झाला आहे, आणि तो बिझनेसचा खर्च आहे. मग त्या खर्चावरती त्यांनी ही एंट्री अमेंडमेंट करून आणून टाकली, जर तुम्ही तो खर्च केला त्यावरती जी एस टी भरायचा. आता मला कळत नाही की ह्यातनं बघा कसं होतं की ज्यांना आय टी सी मिळतो तिथे आय टी सी घेणार आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, केमिकल कंपन्या आहेत, वेगवेगळे मेडिसिन बनवणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांचे एम्प्लॉई आहेत, त्यांनी त्यांना जागा दिली, ते राहिले, त्यांनी जी एस टी भरला, कॅशमध्ये भरायला लागेल, आय टी सी क्लेम केला, गव्हर्नमेंटला काही इन्कम येत नाही होणार नाही. पण जे हॉटेल व्यावसायिक आहेत, मी एक्झाम्पल का घेतलं, हॉटेलला 5% जी एस टी जो आहे कलेक्ट करायचा आहे, आणि हॉटेलला आय टी सी जो आहे हा मिळत नाही. मग जर एखादं हॉटेल असेल आणि त्यांनी असे त्यांचे 30-35-40-50 एम्प्लॉई असतील, तिथे घरात त्यांनी 5-10 फ्लॅट ते भाड्याने घेतले असतील, तर त्यांनी जर का जी एस टी भरला आर सी एममध्ये तर ते इन्कम गव्हर्नमेंटला होईल, तो रेव्हन्यू गव्हर्नमेंटला मिळेल. बाकी जे सगळे बिझनेस आहेत त्यांना आय टी सी मिळतो. बाकी सगळ्या बिझनेसला आर सी एममध्ये टॅक्स भरा आणि आय टी सी घ्या गव्हर्नमेंटला, फक्त असं फ्लो येईल पैशाचं किंवा आले पैसे, आणि बरं आय टी सी घेतला म्हणजे गेले. जेव्हा कसं होतं की मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचे प्लांट वगैरे असतात, कॅपिटल गुड बरेच असतात, त्यांचा आय टी सी खूप असतो, आणि आय टी सी असताना पण जर आर सी एममध्ये टॅक्स भरायला लागला तर काय होतं, ते कॅश मीन भरायला लागतो. त्यांचा आय टी सी ऑलरेडी जास्त आहे, आता ही कॅश भरली तर आय टी सी अजून जमा राहील, पण जोपर्यंत ते आय टी सी युटिलाइज करत नाही तोपर्यंत गव्हर्नमेंटला ही कॅश मिळतेच आहे. म्हणजे एक गव्हर्नमेंटला कॅश फ्लो होईल, आणि जसे हॉटेलसारखे बिझनेस आहेत त्यांच्यामधनं गव्हर्नमेंटला ॲक्च्युली रेव्ह्यू जनरेट होईल, हे होऊ शकतं ह्या आर सी एमच्या एंट्रीमध्ये. समस्या ना काय, ज्यांनी कोणी हा विचार केला, जे लॉचे अभ्यासक असतील तेच गव्हर्नमेंटला ॲडवाईस करत असतील की आता तुम्ही ह्याच्यावर टॅक्स लावा, गव्हर्नमेंटला कसं असं कुठं ना कुठं कशा कशा प्रकारे आपल्याकडनं रेव्हन्यू वाढेल हे बघायचं असेल, आणि रेव्हन्यू अशा प्रकारे वाढवायचं आहे की जे लोक देऊ शकतात पण आपण घेत नाही आहोत, त्यातनं त्यांना ही आयडिया सुचली की जी मोठी मोठी हॉटेलं आहेत त्यांचं इन्कम पण चांगलं आहे, बरेच हॉटेल असे आहेत की ज्यांचा 1.5 करोडच्या पुढे टर्नओव्हर केला आहे, त्यामुळे ते कंपोजन स्कीममध्ये नाही आहे.
त्याला 5 टक्के टॅक्स कलेक्ट करावाच लागतो. मग अशा हॉटेलमध्ये तुम्ही बघाल तर 100च्या वरती एम्प्लॉय कामाला येतात. कमर्शियल प्रॉपर्टी असेल एखाद्याची, समजा 30-40 गाड्या असतील, जर लँड 20 लाख जर एक्झिट झाले, इफ लँडलॉर्ड इज रजिस्टर, येस, मग त्याला 8% फॉरवर्ड चार्जमध्ये कलेक्ट करायला लागेल. जर का कमर्शियल प्रॉपर्टी आहे, ॲग्रिगेट टर्नओवर थ्रेशोल्ड लिमिटच्या खाली आहे, तर लँडलॉर्डला रजिस्ट्रेशन घेणं अनिवार्य नाही आहे, नो GST. पण ज्याचे गाळे किंवा असं काय प्रॉपर्टी आहे त्याचं वर्षाचं भाडं 20 लाखाच्या पुढे जात असेल, तर मग तो फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स कलेक्ट करेल, रजिस्ट्रेशन घेईल, टॅक्स कलेक्ट करेल. रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असेल, लँडलॉर्ड रजिस्टर असेल, रजिस्टर असो नसो, GST तो कलेक्ट करणार नाही, कारण की त्याचा हाच आपला जो एक्झाम्पल कुठला रेसिडेन्शियल डेव्हलिंग भाड्याने दिला असेल, राहण्याची जागा राहण्यासाठी भाड्याने दिली. इफ टेनंट इज रजिस्टर, नो GST. जर टेनंट रजिस्टर नाही आहे, नो GST. आणि टेनंट रजिस्टर आहे आणि त्यांनी राहण्याची जागा कामगारांकरता भाड्याने दिली, स्वतःच्या अकाउंटला नाही घेतली, म्हणजे एखादा व्यक्ती इंडिव्हिज्युअल आहे, त्यांनी स्वतःच्या अकाउंटला नाही घेतली, म्हणजे जर का तुम्हाला मी दाखवलं की त्यांनी एखादा व्यक्ती प्रोप्रायटर पण असेल आणि त्यांनी कामगारांकरता जागा भाड्याने घेतली आणि बिझनेसचा एक्सपेन्स म्हणून दाखवली, तर GST लागू होईल. त्यांनी स्वतःच्या फॅमिलीकरता जागा भाड्याने घेतली एखाद्या इंडिव्हिज्युअलने, तर त्याला एक्झम्प्शन लागू. या एंट्रीने खूप गोंधळ केला होता, ही एंट्री आली तेव्हा, म्हणून मी एवढी क्लिअरिटी दिलेली आहे. एक एप्रिल 2019 पासून ही एंट्री आली. या एंट्रीमध्ये पण काय होतं की ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट, हा बिल्डर आला आणि इथे हा एनी पर्सन जो कोण आहे याच्याकडे जमीन आहे आणि ह्याला जमिनीवरती काय करायचं आहे, कन्स्ट्रक्शन करायचं आहे, बिल्डिंग बांधायची. ह्यानी याला सांगितलं की बा तुला मी 40% स्पेस देतो, बिल्डिंग बांधून देतो 40%, म्हणजे समज 100 फ्लॅट केले तर 40 फ्लॅट तुझे, 60 माझे, प्लस तुला काय कॅश पाहिजे 2 लाख 5 लाख 50 लाख ती देतो, अशा प्रकारे हा व्यवहार जो होतो. याच्यामध्ये ज्यावेळेस बिल्डिंगचं डेव्हलपमेंट चालू असते, कन्स्ट्रक्शन चालू असतं, जर तुम्ही फ्लॅट बुक केला तर कन्स्ट्रक्शन सर्व्हिस म्हणून त्याच्यावरती 1% किंवा 5% टॅक्स लागतो. अशा प्रकारे आहे. आणि जेवढे फ्लॅट ह्याला दिलेले, डेव्हलपमेंट राईट घेतले, ह्याला काय मिळालं, डेव्हलपमेंट राईट, आणि ह्यांनी त्याला 40 फ्लॅट दिले प्लस काय कॅश दिली, हे काय दिलं, कन्सिडरेशन. ह्यांनी फ्लॅट घेतले, कॅश घेतली आणि काय पे केलं, डेव्हलपमेंट राईट, की डेव्हलपमेंट राईट तुला मी देतो, मला तो फ्लॅट दे, म्हणजे हा सप्लाय झालेला आहे, हा व्यवहार झालेला आहे. आणि जेव्हा हा फ्लॅट देईल 40, हे याच्यावर GST देण्याची जबाबदारी आहेच, की 40 फ्लॅट मिळाले तुम्हाला, फॉरवर्ड चार्जमध्ये GST येणारच आहे. आता ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट राईट जेव्हा ह्याला मिळतात, म्हणजे जसे हे फ्लॅटवरती फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स मिळतो, तसं ह्यांनी काय घेतलं, डेव्हलपमेंट राईट जे याला मिळाले याच्यावर टॅक्स कोण भरणार, तर याच्यावर टॅक्स भरण्याची जबाबदारी जी आहे ती त्या प्रमोटरची आहे. फ्लॅट मिळाले त्यांनी, जसं तिकडे 40 फ्लॅट बुक केले, तर 40 फ्लॅट बुक करेल त्याला दिले तर हा इन्व्हॉइस बनवेल आणि त्याच्यावरती टॅक्स जो आहे 1%, 5% तो भरायला लागेल. मग तो त्यांच्या ॲग्रीमेंटप्रमाणे हा बोलेल, तू मला फ्लॅट द्यायचे, GST तूच भरायचं, म्हणजे इन्व्हॉइसमध्ये जी अमाऊंट दिसते त्याचा GST हा भरेल, बिल्डर तो भरेल, किंवा मग हा GST जी अमाऊंट देईल. फ्लॅट दिले, फ्लॅटची जी व्हॅल्यू आहे 40 लाखाचा फ्लॅट आहे, 50 लाखाचा फ्लॅट आहे, तिथे हा पे करणार नाही ना, मग GST हा पे करेल की नाही करेल डिपेंड आहे त्यांचा अग्रीमेंट काय. पण फॉरवर्ड चार्ज गव्हर्नमेंटला मिळतो, याला जसं हे 60 फ्लॅट विकेल टॅक्स मिळेल फॉरवर्ड चार्ज, हे 40 दिले फॉरवर्ड चार्ज मिळेल, गव्हर्नमेंटला टॅक्स मिळायला पाहिजे. पण इन्व्हॉइस बनेल फॉरवर्ड चार्ज, ह्यांनी ह्याला पैसे दिले किंवा डायरेक्टली यांनी गव्हर्नमेंटला दिले आपल्याच पॉकेटमधनं, ते त्यांचा व्यवहार आहे. पण फॉरवर्ड चार्ज लागू आहे, डेव्हलपमेंट राईट जे मिळालेत त्याला. मग या डेव्हलपमेंट राईटवरती दोन व्यवहार आहेत ना,
बघा, एक व्यक्ती इकडे, एक सलून आहे, कटिंग होते. त्याच्या बाजूला तिकडे लॉन्ड्री आहे, इस्त्रीचे कपडे, बरोबर आहे. आता हा जो इस्त्री करणारा व्यक्ती आहे आणि हा जो हेअर कटिंग करणारा व्यक्ती आहे, हे एकमेकांना रोज भेटतात, रोज बोलतात. हा इस्त्रीवाला काय बोलला की मी तुझ्या, तू माझं हेअर कट करायचा, मी तुझी इस्त्री करतो कपड्यांची. पण गवर्नमेंट काय बोलेल, सप्लाय झाला ना तुमचा, इस्त्रीवाला काय करतो, कन्सिडरेशन पे करतो, काइंडमध्ये करतो, कॅशमध्ये करत नाही. पण इथे काय झालं, सप्लाय आहे, जीएसटी द्या. तुम्ही कॅशमध्ये एक महिना पेमेंट करता की नाही करता, ह्याच्याशी आमचा काय संबंध नाही. आमचा संबंध कशाशी आहे, सप्लाय झाला, जीएसटी द्यायला पाहिजे. तसंच या प्रकारे इकडे आहे की जर सप्लाय होतोय, ह्याला काय मिळालं, कन्स्ट्रक्शन सर्व्हिस, याला काय मिळालं, डेव्हलपमेंट राईट. मग डेव्हलपमेंट राईटवरती जेवढे त्याला ज्या कॉस्टला पडली डेव्हलपमेंट राईट, ती कॉस्ट काय आहे, 40 फ्लॅट दिले प्लस काय कॅश दिली, त्याच्यावर जीएसटी जबाबदारी ह्याची आहे. आता परत गव्हर्नमेंटने काय केलं की ह्याच्यामध्ये एक्झम्पशन एंट्री पण टाकली. त्यात असं टाकलं की जर सगळे फ्लॅट विकले तर मग एक्झम्पशन डेव्हलपमेंट राईट वरती, म्हणजे ही जी एंट्री आहे याच्यावरती काही जीएसटी द्यायचा नाही. द्यायचा कधी, ज्यावेळेस तो ॲग्रीमेंट करेल तेव्हा टॅक्स द्यायचाच नाही आहे, जेव्हा बिल्डिंग कम्प्लीट होईल, कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळेल, त्यावेळेस सगळे फ्लॅट विकले गेले तर तुम्हाला एक्झम्पशन आहे, नका भरू टॅक्स. पण समजा 80% फ्लॅट विकले गेले आणि 20% अनसोल्ड आहेत, तर जेवढे अनसोल्ड आहेत ना त्याच्यावरच आरसीएफमध्ये टॅक्स द्या. बघा, जर का सगळेच सोल्ड केले तर गव्हर्नमेंटला 100% जीएसटी मिळेल. 20% अनसोल्ड आहेत, त्यातले काही 1% वाले आहेत, काही 5% वाले आहेत, मग जेवढे 1% वाले आहेत 1% जीएसटी पे कर. म्हणजे गव्हर्नमेंटचा उद्देश काय, की सगळ्या फ्लॅटचा जीएसटी त्याला मिळाला पाहिजे. एकदा कंप्लिशन सर्टिफिकेट आलं, त्यानंतर जे फ्लॅट विकले जातात त्याच्यावर गव्हर्नमेंटला जीएसटी मिळत नाही. मग तो मिळणार नाही तर मग ह्याला सांगितलं की डेव्हलपमेंट राईट, अनसोल्ड फ्लॅट असतील तर एक्झम्पशन नाही. सगळे सोल्ड केले मग एक्झम्पशन आहे, अशा प्रकारे ही एंट्री टाकली इकडे. मग ते डेव्हलपमेंट राईट असो किंवा दुसरं, लॉंग टर्म लीजवर लँड दिली 30 वर्ष किंवा अधिक कालावधी करता बाय एनी पर्सन अगेन्स्ट कन्सिडरेशन इन फॉर्म ऑफ अपफ्रंट अमाऊंट. ही जी अपफ्रंट अमाऊंट आहे ह्याला म्हणतात प्रीमियम, सलामी, कॉस्ट, प्राईस, डेव्हलपमेंट चार्जेस और बाय एनी अदर नेम. जी इनिशियली जी अमाऊंट पे केली जाते अपफ्रंट अमाऊंट ॲग्रीमेंट होत असताना, त्याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये पद्धती असं बोलण्याची, सलामी, कॉस्ट, प्राईस, डेव्हलपमेंट चार्जेस वगैरे वगैरे, आणि त्याला काही अँड ऑर पिरियडिक रेंट फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ अ प्रोजेक्ट बाय प्रमोटर. यात पण प्रमोटरला काय करायचं आहे, जे ॲग्रीमेंट कॉस्ट आहे याच्यावरती आरसीएफमध्ये टॅक्स पे करायचं. म्हणजे ह्यांनी डेव्हलपमेंट राईट नाही दिले, ह्यांनी काय केलं, ती जागा रेंटवर दिली, लॉंग टर्म ॲग्रीमेंट केलं आणि काय अमाऊंट घेतली, तर त्या अमाऊंटवरती हा प्रमोटर, डेव्हलपर, बिल्डर जो असेल तो टॅक्स देईल. जसं कन्स्ट्रक्शन ऑफ फ्लॅट विकले गेले बिफोर इश्युअन्स ऑफ कम्प्लिशन सर्टिफिकेट 10 करोड, तर ह्याच्यावरती आरसीएफमध्ये टॅक्स द्यायचा नाही, हे एवढं झालं. पण अनसोल्ड किती आहेत, अनसोल्ड आफ्टर इन्शुअन्स ऑफ इज आफ्टर इन्शुअन्स किती आहेत, 10 करोड, हे टॅक्सेबल असतील. 50% विकले 10 करोड मिळाले, म्हणजे टोटल जर का प्रोजेक्टची जी कॉस्ट जर 20 करोड असेल तर 20 करोडवरती आरसीएम नाही आहे. जर 20 करोडचे सगळे फ्लॅट विकले गेले असते 100% त्याला एक्झाम झालं असतं. त्यांनी 50% विकले, 50% नंतर विकले ज्या वेळेस, मग शेड्यूल 3 मध्ये एंट्री आहे की जर का लँड बिल्डिंग विकली तर जीएसटी लागू होणार नाही, कारण तो सप्लायच नाही. जोपर्यंत बिल्डिंग म्हणून त्याला टायटल मिळत नाही, ते केव्हा मिळतं बिल्डिंग म्हणून, सीसी मिळाला तेव्हा, कंप्लेन सर्टिफिकेट मिळालं तेव्हा. म्हणजे शहरामध्ये समजा आता 5,000 बिल्डिंग असतील, तर ह्या 5,000 बिल्डिंगची म्युन्सिपॅलिटीकडे एंट्री आहे की ह्या 5,000 बिल्डिंग आहेत. मग त्यांच्याकडनं दरवर्षी प्रॉपर्टी टॅक्स कलेक्ट करतात. ज्यावेळेस नवीन 50 बिल्डिंग कम्प्लीट होतील त्यावेळेस त्यांच्याकडे 5,050 बिल्डिंग होतील, मग त्या नवीन 50 बिल्डिंगला ते म्युन्सिपल टॅक्स पाठवतील तिथल्या सगळ्या फ्लॅट धारकांना. पण जोपर्यंत सीसी नाही आहे, त्या बिल्डिंगची एंट्री नाही आहे, तिथल्या लोकांची एंट्री नाही आहे, तोपर्यंत ती बिल्डिंग नाही आहे.
सी सी मिळाली का मग ती नवीन बिल्डिंग झाली म्हणून, आणि मग ती बिल्डिंग किंवा त्यातला एखादा फ्लॅट विकला गेला तर मग तो सप्लायच नाही आहे आणि त्याच्यावरती जी एस टी लागू होणार नाही. पण जोपर्यंत अंडर कन्स्ट्रक्शन आहे तोपर्यंत कन्स्ट्रक्शन सर्व्हिस म्हणून त्याच्यावरती 1% किंवा 5% जी एस टी आकारला जातो. आणि मग जर ते सगळे फ्लॅट विकले गेले तर गव्हर्नमेंटला फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स मिळतोय, आणि जर अनसोल्ड फ्लॅट आहेत तर त्याच्यावरती मग आर सी एममध्ये बिल्डर प्रमोटर डेव्हलपरला टॅक्स द्यायला लागेल. सर्व्हिसेस अप्लाइड बाय डायरेक्टर ऑफ कंपनी बॉडी कॉर्पोरेट, डायरेक्टरची सर्व्हिस आहे. आता डायरेक्टर मध्ये कसं असं बघा, एक म्हणजे डायरेक्टरला तिथे पेरोलवरती घेतला जातो त्याचा टी डी एस कट होतो. इंडिपेंडेंट डायरेक्टर हू आर नॉट एम्प्लॉई अशी कॅटेगरी आहे. दुसरं डायरेक्टरला रेम्युनरेशन म्हणजे पगार मिळतो. डिक्लेअर्ड ॲज सॅलरीज इन बुक्स ऑफ कंपनी, मग त्यावेळेस सेक्शन इन्कम टॅक्समधला 192 प्रमाणे त्याचा टी डी एस डिडक्ट होतो. हा सप्लाय नाही आहे याच्यावरती जी एस टी येणारच नाही, ना फॉरवर्ड चार्ज ना रिव्हर्स चार्ज. एम्प्लॉईजच्या पगारावरती सॅलरीवरती जी एस टी लागत नाही. शेड्यूल 3 सांगतो की हा सप्लायच नाही. पण जर इंडिपेंडेंट डायरेक्टर असेल, इंडिपेंडेंट डायरेक्टर हू आर नॉट एम्प्लॉय, जो एम्प्लॉय नाही आहे, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड इन द कपॅसिटी ऑफ अ डायरेक्टर आर टॅक्सेबल. समजा डायरेक्टरला 50,000 पे केले त्याकडनं सर्व्हिस घेतली म्हणून, तर ह्या 50,000 कंपनी रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स पे करेल, जी एस टी पे करेल. पण कारण की रिसिप्ट ऑफ सर्व्हिस कोण आहे, कंपनी, मग कंपनीला टॅक्स भरायचा. पण जर डायरेक्टर हा एम्प्लॉई असेल आणि त्याला इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट जे काय पेमेंट केलं जाईल त्याच्यावरती जी एस टी लागू होणार नाही. आणि ह्यात एक सर्क्युलर पण असं दिलं आहे, एक सर्क्युलर असं आहे की जर का डायरेक्टरची काय प्रॉपर्टी आहे, लँड बिल्डिंग काही असेल, आणि जर त्याने ती कंपनीला भाड्याने दिली, टॅक्स ऑन सर्व्हिसेस सप्लाइड बाय डायरेक्टर ऑफ अ कंपनी इन हिज पर्सनल कॅपॅसिटी सच ॲज रेंटिंग ऑफ इमोबल प्रॉपर्टी टू द कंपनी बॉडी कॉर्पोरेट नॉट पेबल अंडर आर सी ए, मग तो फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स लागतो, मग तो आर सी एमध्ये नाही. सर्क्युलर दिलं आहे खाली 1/8/23 आहे. इन्शुरन्स एजंट, इन्शुरन्स बिझनेस एजंट थ्रू इन्शुरन्स कंपनी करते. इन्शुरन्स एजंटला जे काय कमिशन पे करत असतील पॉलिसी काढल्यानंतर, मग ती अमाऊंट ती किती पण असो, त्याच्यावरती इन्शुरन्स कंपनी जी एस टी पे करेल. तसंच बँक असते, बँकेचे रिकवरी एजंट असतात. बँक म्हणजे बँकिंग कंपनी, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन, नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी. रिकवरी एजंटचं काम असं की वेगवेगळी लोन दिली जे लोन रिपेमेंट वेळेत करत नाही त्यांना जाऊन भेटणं, त्यांनी लोन का पे करत नाही याची कारणं त्यांना विचारणं, ती बँकेला कम्युनिकेट करणं, अशा प्रकारे जे वसुली अधिकारी आहेत रिकवरी एजंट हे बँकेचे एम्प्लॉई नसतात, वेगळी एजन्सीकडनं ही बँक सर्व्हिस घेते. जेणेकरून काय होतं की बँकेत तुम्ही गेलात, मोठ्या बँक आहेत, तिकडे गेल्यावर तुम्हाला एकदम कोणतरी वेलकम करतं बँकेमध्ये, या काय काम आहे बसा, मग तुम्हाला तिकडे चांगल्या प्रकारे बसायला जागा असेल, ए सी असेल. अशा बँका जेव्हा लोन देतात तेव्हा त्याची रिकवरी जेव्हा त्यांना अवघड होते तेव्हा त्यांना बँकेचं नाव खराब करायचं नसतं, त्यामुळे ते अशा प्रकारे रिकवरी एजंट अपॉइंट करतात आणि रिकवरी एजंट जाऊन रिकवरी करतात. म्हणजे जो व्यक्ती लोन देते तो बँकेत बसलेला आहे, तर तुमच्या घरी आला आणि तुम्ही परत बँकेत गेलात तर त्या व्यक्तीने तुम्हाला ते बोलणं आठवेल, ते कडवटपणे बोलला आहे, मग ते बँकेला असे संबंध बिघडवायचे नसतात, त्यामुळे ते बँकेतल्या लोकांना कोणाकडे वसुली करायला पाठवत नाही. ही नॉर्मली ह्युमन सायकोलॉजी आहे, तो आपली ड्युटी म्हणून करत असतो. पण तुम्ही रोज त्याची बोलत असाल आणि तो येईल, तुमचं नाव आहे, तुम्ही डिफॉल्टर आहात, का तुम्ही हप्ते भरत, लगेच आपले संबंध साजे काही बिघडणार, आपलं मन विचार आपल्या तिथे कलुषित होणार. म्हणून बँक काय करते की बँकेच्या मध्ये आतमध्ये काम करणाऱ्या लोकांना हे काम देत नाही, बाहेरच्या लोकांना काम देतं. मग ती रिकवरी एजन्सी आहे, ते जे त्यांना समजा बँकेने 1,00,000 पे केले, मग ह्याच्यावर जो ॲप्लिकेबल जी एस टी आहे तो बँक पे करेल. इथे गव्हर्नमेंटला फायदा हा आहे की बँकेला 50% आय टी सी घेता येतो आणि 50% आय टी सी त्याचा लॅप्स होतो. जी बँकेने अशा प्रकारे सर्व्हिस घेतली, जी एस टी भरला,
ते गव्हर्नमेंटला इन्कम मिळणार 50% ITC रेव्हेन्यू वाढणार गव्हर्नमेंटचा. म्युझिक कंपोजर, फोटोग्राफर, आर्टिस्ट हे यांनी जे सप्लाय सर्व्हिस कोण आहेत, हे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. आणि म्युझिक कंपनी प्रोड्युसर यांनी सर्व्हिस घेतली तर GST पे करण्याची जबाबदारी यांची राहील. तसं पब्लिशर आहे, पब्लिशर ऑथर आहे तर पुस्तक लिहितो पब्लिशरकडनं चार्जेस घेतो, पब्लिशर GST भरेल. आता याच्यावरती पण पब्लिशर लोक पब्लिशर जे आहेत त्यांचे त्यांचा विरोध होता की आजकाल कोण पुस्तकं वाचत नाही आणि परत ऑथरला आम्ही पैसे दिले तर मग आमचा बिझनेस चालणार कसा आहे. पण काही मोठे मोठे ऑथर आहेत ते जेव्हा पुस्तक लिहितात तेव्हा लोक ॲडव्हान्समध्ये बुकिंग करून ठेवतात की आम्हाला आमची एक कॉपी मिळाली पाहिजे. याच्यामध्ये असं पण आहे की जे मोठे मोठे ऑथर आहेत ते फॉरवर्ड चार्जमध्ये पण डिक्लेरेशन देऊ शकतात. त्यांना पण असा एक फॉर्म दिला आहे की तो ऑथर सांगतो की मी फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स जमा करीन, पब्लिशरला जमा करण्याची गरज नाही. जर तशा प्रकारचा ऑप्शन चूज केला, ऑप्ट केला ऑथरनी, तर मग फॉरवर्ड चार्ज लागेल. आणि जर का ऑथर टॅक्स भरत नसेल तर पब्लिशरला टॅक्स भरावा लागेल. सप्लायर ऑफ सर्व्हिस इज अ मेंबर ऑफ ओव्हरसिंग कमिटी. आता मी याच्यावर जरा एक सर्च केला तर मला या प्रकारे इकडे अशी माहिती मिळाली की हे चेअरमन आहेत, हे मेंबर आहेत, हे गव्हर्नमेंटनी कशाकरता बनवली कमिटी, म्हणजे वेगवेगळी कर्ज दिली जातात मग त्यात ते निकषाप्रमाणे कर्ज दिली जातात की नाही, कुठली बँक निकषाप्रमाणे कर्ज देते, मग त्यांचं रिपेमेंट कसं चाललं आहे, याच्यावर देखरेख करण्याकरता ही ओव्हरसिंग कमिटी. आता SBI हे का RBI का हे एम्प्लॉय नाही आहेत, नोकर नाही आहेत, ही वेगळी कमिटी आहे. त्यांना जे पेमेंट RBI करेल त्या पेमेंटवरती RBI ही टॅक्सेबल सर्व्हिस असेल, RBI टॅक्स पे करेल. आता बँक जसं वेगवेगळ्या छोट्या गावांमध्ये खेड्यांमध्ये बँकेला आपलं सर्व्हिसचं जाळं पोचवायचं असतं, बनवायचं असतं, तर बँक काय करते इंडिव्हिज्युअल, एक वेगळा शब्द काय इंडिव्हिज्युअल, डायरेक्ट सेलिंग एजंट. आता इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंट हे कोण आहेत, सप्लायर ऑफ सर्व्हिस आहे. आणि बँकिंग कंपनी NBFC डायरेक्ट सेलिंग एजंट ऑर DSA इज अ पर्सन हू वर्क्स ॲज रेफरल एजंट फॉर अ बँक ऑर NBFC. द जॉब ऑफ DSA इज टू फाईंड पोटेन्शियल कस्टमर्स फॉर द बँक. ते बँकेसाठी काम करतात, मग त्यांना इंडिव्हिज्युअल जर असतील काय म्हटलंय, अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट पार्टनरशिप LLP. जर का बॉडी कॉर्पोरेट आहे, पार्टनरशिप आहे, LLP आहेत, हे मोठे कोण आहेत, हे मोठे डायरेक्ट सेलिंग एजंट आहेत, ते फॉरवर्ड चार्ज म्हणजे टॅक्स घेतात. पण इंडिव्हिज्युअल छोटे एजंट असतात त्याच्यावरती गव्हर्नमेंटला टॅक्स पाहिजे घ्यायला, म्हणून त्यांनी काय केलं, तुम्ही इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंटला जे पैसे द्याल त्याच्यावर GST बँकेने किंवा NBFCने भरायचं. इथे पण बँकेचा रेव्हेन्यू वाढतो, गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू इथे पण वाढतो की RCMध्ये भरा, 50% ते इथे ITC घेतील, 50% त्यांचा लाभ होईल. हे जे मोठे आहेत, प्रायव्हेट लिमिटेड असेल DSA किंवा मग पार्टनरशिप असेल किंवा LLP असेल, तर ते मोठे असल्यामुळे त्यांचा थ्रेशोल्ड लिमिट 20 लाखाच्या पुढे असतं, ते फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स कलेक्ट करतच असतात. पण लक्ष द्यायला गव्हर्नमेंटच्या की बरेच इंडिव्हिज्युअल या बिझनेसमध्ये आहेत, मग त्याच्यावर रिव्हर्स चार्ज टाकला की त्यांचा टर्नओव्हर हा कधी 20 लाखाच्या पुढे जाणार नाही आणि ते बँकेला सर्व्हिस देतील आणि आपल्याला टॅक्स मिळणार नाही. मग काय करा, इकडे इंडिव्हिज्युअल DSA करणारा सर्व्हिस बँकेने घेतली तर बँकेला टॅक्स देणं आहे. बिझनेस फॅसिलिटेटर किंवा बिझनेस करस्पॉन्डंट हे पण अशाच प्रकारे एजंट टाईप काम करतात बँकांकरता. अंडर द बिझनेस फॅसिलिटेटर मॉडेल ऑर द बिझनेस करस्पॉन्डंट मॉडेल बाय बँकिंग कंपनी करता ते काम करतात, इन्शुरन्स कंपनी करता काम करतात. द सर्व्हिसेस प्रोव्हाइड बाय बिझनेस फॅसिलिटेटर, तू कोणाला, बँकेला. आता याच बँक बँक GST भरेल. तसंच हे जे बिझनेस करस्पॉन्डंट आहेत यांचे पण एजंट, ते एजंट अपॉइंट करतात. जर या बिझनेस करस्पॉन्डंटने एजंटला जर पेमेंट केलं तर त्याच्यावर GST कोण भरेल, बिझनेस करस्पॉन्डंट. एनी पर्सन काय ते काय म्हटलं, एनी पर्सन बॉडी कॉर्पोरेट नाही असा, म्हणजे इंडिव्हिज्युअल पार्टनरशिप फर्म हे जे असतील तर त्यांनी सिक्युरिटी सर्व्हिस दिली. सर्व्हिसेस प्रोव्हाइड बाय वे ऑफ सप्लाय ऑफ सिक्युरिटी पर्सनल, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा बॉडीगार्ड म्हणून किंवा मग दरवाजा बाहेर जो उभा असतो व्यक्ती किंवा असे कोणाला बाहेर उभे गेलेत, कुठल्या प्रकारे सिक्युरिटी म्हणून ज्या लोकांना काम दिलेलं आहे, मग
मग तो एखाद्या व्यक्तीचा असो किंवा त्या प्रिमायसेसचा किंवा त्या त्या परिसराचा असो. सिक्युरिटी सर्व्हिस दिली आहे, देणारा कोणी असो, घेणारा कोण आहे, रजिस्टर्ड पर्सन असेल तर रिव्हर्स चार्ज लागेल. बॉडी कॉर्पोरेट असेल तर ते फॉरवर्ड चार्ज लावतील. आणि जर या प्रकारे सिक्युरिटी सर्व्हिस दिली गेली गव्हर्नमेंटला, गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटला, यांच्याकडे सेक्शन 51 जर का रेशन असेल, त्यांना दिली सर्व्हिस ही, तर इथे रिव्हर्स चार्ज ॲप्लिकेबल नाही. मग एनी पर्सन फॉरवर्ड चार्जमध्ये जी एस टी घेईल. जर तो थ्रेशोल्ड लिमिटच्या खाली असेल तर जी एस टी घेणार नाही. थ्रेशोल्ड लिमिटच्या वरती असेल तर मग फॉरवर्ड चार्ज लागेल. कंपोजिशन डिझायरला आपण असंच आहे, फॉरवर्ड चार्ज लागेल. कंपोजिशन डिझायरला रिव्हर्स चार्ज नाही. गव्हर्नमेंट आणि कंपोजिशन डिझायर यांना एनी पर्सन फॉरवर्ड चार्ज लावेल, पण तो एनी पर्सन रजिस्टर्ड पर्सनला सर्व्हिस देईल, तर रजिस्टर्ड पर्सन काय करेल, जी एस टी भरेल. बॉडी कॉर्पोरेटमध्ये फॉरवर्ड चार्ज येईल. काय एक्झाम्पल दिले तिकडे, विल सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड आहे, सर्व्हिस रिसिपियंट कोण आहे, ही सॉफ्टवेअर कंपनी, आर सी एम येईल का, नाही येणार, कारण सप्लायर कोण आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर, हा बॉडी कॉर्पोरेट आहे, आर सी एम ॲप्लिकेबल नाही. अनुज मॅन पॉवर आता हा आधार देणं बॉडी कॉर्पोरेट आहे, रिसिपियंट अनरजिस्टर्ड पर्सन आहे, इथे पण आर सी एम येणार नाही, कारण इथे काय दिलं आहे की सर्व्हिस घेणारा कोण पाहिजे, सर्व्हिस घेणारा असं नाही म्हटलं की एनी पर्सन, असं नाही म्हटलं, काय म्हटलं, एनी रजिस्टर्ड पर्सन म्हटलं. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की बा तो अनरजिस्टर्ड पर्सन आहे मग तुम्ही घ्या कंपनी रजिस्ट्रेशन आणि टॅक्स भरा, असं नाही. रेंटिंग ऑफ मोटर व्हेकल, रेंटिंग ऑफ मोटर व्हेकल याच्यामध्ये काय बघा की रेंटिंग ऑफ मोटर व्हेकल आहे, ते वेगवेगळे गव्हर्नमेंटचे मध्ये ऑफिस आहेत किंवा वेगवेगळे असे प्रकारचे कंपन्या आहेत, त्यांच्या अधिकाऱ्यांना साईटवर जाऊन पाहणी करायला लागते, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पाहणी करायला लागते, मग त्यांच्याकरता मोटर व्हेकल भाड्याने घेतात. त्याचं 25,000, 30,000, 40,000 भाडं असतं. ड्रायव्हर तेथील नाही देते त्याच्या अग्रीमेंटप्रमाणे, पण जे फ्युएल आहे, वेअर द कॉस्ट ऑफ फ्युएल इन्क्लुडेड इन द कन्सिडरेशन चार्ज फ्रॉम द सर्व्हिस रिसिपिएंट, म्हणजे एक पहिले काय पाहिजे, रेंटिंग ऑफ मोटर व्हेकल पाहिजे, डिझाईन टू कॅरी पॅसेंजर आहे, आणि त्याचं कॉस्ट ऑफ फ्युएल जे आहे हे कोण करतो, सर्व्हिस प्रोव्हायडर. एनी पर्सन सर्व्हिस प्रोव्हाइड जो करणार, एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट, आणि यात पण दोन रेट आहेत जीटी सारखे, एक 5% विदाउट आय टी सी आणि 12%. मग असा व्यक्ती आहे की जो 12% नाही आहे तर मग बॉडी कॉर्पोरेट जर का सर्व्हिस घेईल तर बॉडी कॉर्पोरेट टॅक्स देईल. किंवा एनी पर्सन जर तो 12% घेतो, टॅक्स कलेक्ट करतो, तर मग रिव्हर्स चार्ज. सर्व्हिसेस ऑफ लेंडिंग ऑफ सिक्युरिटी, त्यामध्ये काय वाटतं, सिक्युरिटी आहेत ना. आता ह्याच्यामध्ये जसं सेबी आहे, तर सेबी थ्रू हा व्यवहार होतो की समजा तुमच्याकडे काय शेअर असतील, तर एखाद्या व्यक्तीला काही काय करतात शेअर पाहिजे असतील, तर तो तुमच्याकडे आला, तुम्हाला म्हणाला की तुमचे शेअर द्या, तुमच्याकडे 5 लाखाचे शेअर आहेत, ओके हे मला द्या, मी तुम्हाला 3 महिन्यांनी 5 लाखाचे शेअर परत करीन, यासाठी तुम्ही मला 50,000 रुपये तुम्हाला मी पे करतो. आता हे 50,000 काय दिलं त्याने तुम्हाला, त्याला शेअर देण्याचे चार्जेस दिले, फीज दिली. सिक्युरिटी लेंडिंग इन्वॉल्व्स द ओनर ऑफ शेअर्स ऑर बॉन्ड्स ट्रान्सफरिंग देम टेम्पररी टू द बॉरोवर, ज्याला हवे त्याला तुम्ही टेम्पररी दिले. इन रिटर्न द बॉरोवर ट्रान्सफर्स अदर शेअर किंवा बॉन्ड किंवा कॅश टू द लेंडर ॲज कोलॅटरल अँड पेज द बॉरोविंग फी, आणि काय करतो, बॉरोविंग फी पे करतो. हा व्यवहार लिगल आहे. जी बॉरोविंग फी पे करेल तो याच्यावरती जी एस टी भरण्याची जबाबदारी जो बॉरोवर आहे त्याची राहील. बॉरोवर म्हणजे तो व्यक्ती हु बॉरो द सिक्युरिटी स्कीम अप्रूव्ड इंटरव्ह्यू ऑफ सेबी, जो सेबीचा जो कोण
लिगल कोण असेल त्याचा एजंट ब्रोकर त्याच्या थ्रू हा व्यवहार होईल. कुठली सर्विस घेतली आता बघा, हे सगळे जे आहेत ना ह्या सगळ्या एंट्री CGST मध्ये पण लागू आहेत आणि IGST मध्ये पण लागू आहे. म्हणजे राज्याबाहेर नाही घेतलं तर IGST लागेल आणि राज्यामध्ये घेतलं तर CGST लागेल. आता ही जी एंट्री आहे, तुम्ही ही जी एंट्री बघताय आता, ही एंट्री, हे नोटिफिकेशन IGST मधलं आहे. याच्यावर फक्त IGST लागेल, इम्पोर्ट आहे. कुठलीही सर्विस जर का इम्पोर्ट केली, एनी सर्विस सप्लाइड बाय एनी पर्सन हु इज लोकेटेड इन अ नॉन टॅक्सेबल टेरिटरी टू एनी पर्सन, ओके, एनी पर्सन अदर दॅन कोण, नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रेसिपियंट. आता हा नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रेसिपियंट कोण असतो हे डिफाईन केलं आहे IGST ॲक्टमध्ये Section 2 Clause 16. की जर बिझनेस पर्पज नाही आहे, अदर दॅन कमर्शियल पर्पज, जर एखाद्या व्यक्तीने एखादी सर्विस घेतली, एखादा विद्यार्थी आहे तो काय सर्विस घेतो, की त्याला फादरला जाऊन शिक्षण करायचं आहे, त्याला काय कन्सल्टन पाहिजे असेल, त्याने सर्विस घेतली, गेम खेळतोय, अशी कुठली सर्विस घेतली, तर याच्यावरती मग फॉरवर्ड चार्ज लागतो. म्हणजे OIDM सर्विस प्रोव्हायडर आहे तो फॉरवर्ड चार्ज लागेल, पण बिझनेस पर्पज जो सर्विस घेईल तर याच्यावरती रिव्हर्स चार्ज म्हणजे टॅक्स लागेल. नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट मीन्स एनी गव्हर्नमेंट, लोकल ऑथॉरिटी, गव्हर्नमेंटल ऑथॉरिटी, इंडिव्हिज्युअल ऑर एनी अदर पर्सन नॉट रजिस्टर आणि रिसिविंग ऑनलाईन इन्फॉर्मेशन, डेटाबेस ॲक्सेस ऑर रिट्रीव्हल सर्व्हिसेस इन रिलेशन टू एनी पर्पज अदर दॅन, काय म्हटलं बघा, अदर दॅन कॉमर्स इंडस्ट्री, अदर दॅन कॉमर्स इंडस्ट्री एनी अदर बिझनेस, कुठलाही त्याचा व्यावसायिक उद्देश नाही सर्विस घ्या, गव्हर्नमेंटचा किंवा इंडिव्हिज्युअल, तर मग तिथे फॉरवर्ड चार्ज लागतो. बाकी कुठली सर्विस ज्या वेळेस एनी पर्सन लोकेटेड इन नॉन टॅक्सेबल टेरिटरी म्हणजे भारताबाहेर, तिकडे भारताला ड्युटी कायदा लागू होत नाही, तिकडं सर्विस घेतली, सप्लाय ऑफ सर्विस कोण, एनी पर्सन भारताबाहेर, आणि सप्लाय घेणारा कोण आहे, एनी पर्सन लोकेटेड इन टॅक्सेबल टेरिटरी, जो सर्विस देईल रिसिपियंट तो टॅक्स पे करतो. एवढ्या सर्विसेस होत्या, आता 7-8 बुक्स आहेत. मी कोणाकडनं घेतले बघा यार, कोण आहे सप्लायर, कोण आहे याच्यामध्ये सप्लायर असेल ॲग्रिकल्चरिस्ट. गुड्स कुठले आहेत, कॅश्यू नट्स, नॉट सेल्ड ऑर पिल्ड, हे जे परचेस केले एनी रजिस्टर पर्सननी, एनी रजिस्टर पर्सननी, तर रजिस्टर पर्सन RCMP टॅक्स देईल या गुड्सवरती. तसंच VD रॅपर लिव्ज, याच्यावर विडेवारे बनवतात. मग ॲग्रिकल्चरिस्टकडनं घेतले तर घेणारा जी पे करेल. टोबॅको लिव्ज, तंबाखूची पानं, सप्लायर कोण आहे, ॲग्रिकल्चरिस्ट, रजिस्टर्ड पर्सन जो आहे त्यांनी घेतले तो टॅक्स पे करेल. हे आणखीन काही ॲडिशनल कोड आहेत, हे घेतले अनरजिस्टर्ड पर्सन काढला, रजिस्टर्ड पर्सननी घेतले तो GST पे करेल. सिल्क यार्न ॲडिशनल कोड दिले, एनी पर्सन हू मॅन्युफॅक्चर सिल्क यार्न फ्रॉम रॉ सिल्क ऑर सिल्क वॉर्म हे रजिस्टर्ड पर्सन टॅक्स पे करेल. रॉ कॉटन, ॲग्रिकल्चरल सप्लायर आहे याचा रॉ कॉटनचा, रजिस्टर्ड पर्सन काय करेल. आता गव्हर्नमेंटच्या लॉटरी असतात, गव्हर्नमेंट लॉटरी जेव्हा काढतं, स्टेट गव्हर्नमेंट, UT किंवा लोकल गव्हर्नमेंट, तेव्हा त्यांचे डिस्ट्रीब्युटर किंवा सेलिंग एजंट आहे ते GST पे करते. गव्हर्नमेंट फॉरवर्ड चार्ज म्हणजे GST घेणार नाही, गव्हर्नमेंट लॉटरीचे पैसे घेईल, GST भरणार जेव्हा ते डिस्ट्रीब्युटर किंवा एजंटचे. आणि त्यामुळे तुम्ही वसुली करायला घ्या रिकव्हरीला, रिकव्हरी करताना कुठल्या प्रकारे, जर एखाद्याकडे कॅश नसेल मग त्याची मालमत्ता जप्त केली जाते, त्याच्या गाड्यावर जप्त केलं जातं, गाड्या असतील असे गव्हर्नमेंटकडे कुठल्या पण, यूज व्हेकल, सीज आणि कन्फिस्केटेड गुड्स, ओल्ड गुड्स,
वेस्ट स्क्रॅप हे जर गव्हर्नमेंट विकतं तर जो विकत घेईल एक्स्ट्रा पर्सन तो याच्यावर टॅक्स भरेल. आणि ही शेवटची एंट्री आहे. कुठल्या बँकांनी कुठल्या क्षेत्रामध्ये किती लोन द्यायचं यासाठी त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन आहे. आता पाऊस पडतो, पूर येतो, कधी पाऊसच पडत नाही, शेतकऱ्यांना लोन कुठली बँक देईल? देणारच नाही कोण. आणि दरवर्षी परत त्याची लोन माफ करा असं ते मागणी करतात. कुठली बँक इच्छुक असेल का बघा सांगा शेतकऱ्याला लोन द्यायला? एज्युकेशन लोन, हाऊसिंग लोन, वेगवेगळी लोन ही काही प्रमाणामध्ये काही टक्क्यामध्ये दिलीच पाहिजे अशा प्रकारे बँकांवरती ऑब्लिगेशन आहेत, रिस्ट्रिक्शन्स आहेत, त्यामुळे ती बँकांना द्यायला लागते. आता काय काय अशा बँका आहेत की ज्या ग्रामीण भागाशी जोडलेल्या आहेत आणि काय काय बँका अशा आहेत जसं ICICI किंवा HDFC आहे यांना काय करावं लागतं, शहरी जे वेगवेगळ्या प्रकारचे मोठ्या कंपन्यांमध्ये कामाला असलेले लोक आहेत किंवा मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांनाच ते लोन देतात किंवा तिकडे अशी तो तुम्हाला दिसतील काय काय बँकांमध्ये. पण निकष सगळ्यांवर लागू आहे. मग गव्हर्नमेंटने काय केलं की जर जे रिक्वायरमेंट आहे जर ते टार्गेट फुलफिल नाही झालं आणि दुसऱ्या एखाद्या बँकेला दोन करोड टार्गेट आहे आणि त्याने 3 करोड केलं तर 1 करोड जर एक्स्ट्रा असतील. समजा माझ्याकडे HBI सांगतं की HBIला 18 करोड करायचे होते आणि HBIने 20 करोड केले तर HBIकडे 2 करोड काय एक्स्ट्रा आहे. तर ते ई-कुबेर पोर्टल आहे याच्यावरती हे जे 2 करोड आहे याची लिस्टिंग होईल की आमच्याकडे 2 करोड एक्स्ट्रा आहेत ज्या बँकेकडे बँकेकडे करायला ॲक्च्युली आलं नाही आहे त्या सेक्टरमधलं त्यांना ह्या 2 करोडचे सर्टिफिकेट आम्ही विकतो आणि त्याची जी कॉस्ट असेल ती दुसरी बँक पे करेल. दुसरी बँक आहे ॲक्सिस बँक, यांना 10 करोड करायचे होते, यांनी 8 करोड केले, यांना 2 करोड शॉर्टफॉल आहे. हे ती सर्टिफिकेट विकत घेतील, जे मूल्य ते पे करतील त्याच्यावर GST पे करण्याची जबाबदारी रिसिपियंटची. इथे HBIला हे कळत नाही की ते विकत कोणी घेतलं आणि ॲक्सिस बँकेला हे कळत नाही की ते विकत घेतात ते राईट कोणाकडनं घेतात. ते त्यांना लिस्टिंगमध्ये मिळतं की बा हा 2 करोड अवेलेबल आहे या सेक्टर करता. मग ज्यांच्याकडे शॉर्टफॉल आहे, आपण एक्झाम्पलला सोपं म्हणून एकच बँक घेतली आहे, एखाद्या बँकेकडनं 2-3 बँकेकडनं घ्यायला लागतं आणि मग त्यांचं टार्गेट अचीव होतं. म्हणजे ज्या बँका जास्त प्रमाणात लोन देत आहेत तर त्यांना बेनिफिट मिळेल की दुसऱ्या बँकेला तुम्ही काय करा, तुम्ही लोन दिलं तुम्हाला बेनिफिट मिळेल. आणि ही बँक बोलेल की आपले काही करोड डुबण्यापेक्षा 2-4 लाख देऊ त्यांना. म्हणजे गव्हर्नमेंट काय करेल त्यांना आगे तुम्हाला आम्ही फाईन लावू, तुम्ही जर का प्रॉपर लोन नाही दिलं तुम्हाला त्या थिएटरमध्ये तुम्हाला फाईन लावू. मग फाईन लावण्याऐवजी ज्या बँकांनी जास्त लोन दिलं आहे त्यांच्याकडनं तुम्ही ते राईट्स घ्या आणि तुम्ही ते चार्ज करतील ते पे कराल, पण तुम्हाला पेनल्टी लागणार नाही. म्हणजे ज्या बँकांचं टार्गेट अचीव झालं आहे त्यांना इन्कम होईल आणि या बँकांचा जो डिफरन्स आहे तो त्यांचा भरून निघेल अशा प्रकारचं त्यांनी त्यांना कायदा तसा केल्यामुळे त्यांच्याकरता. मग ही एंट्री आली की प्रियोरिटी सेक्टर लेंडिंग सर्टिफिकेट आणि हा सप्लाय ऑफ गुड्स पण टाकला आहे की हा सप्लाय ऑफ गुड्स आहे, ही सर्व्हिस नाही आहे. जी बँक ते घेईल सर्टिफिकेट ती काय करेल त्याच्यावर GST पे करेल. थांबूया इकडे, आता आपण ब्रेक नंतर कंपोजिशन लेवी घेऊ शकतो.